हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई हॅशटॅगच्या नवीन एपिसोड मध्ये आपण भेटतोय अभिनेते सुकन्या मोने आणि त्यांची लाडाची लेख जुलिया मोने यांना जुलिया नेमकं का काय करते तिचं ऑस्ट्रेलियामध्ये काय शिक्षण सुरू आहे जाणून घेऊयात या विशेष भागात आजच्या हॅशटॅग स्टार किटच्या नवीन एपिसोड साठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू करायला मी खूप वाट बघत होती ती व्यक्ती फायनली आज माझ्या फ्रेम मध्ये बसली आहे म्हणजेच जुलिया आली आपल्या हॅशटॅग स्टार किटच्या दोघी थँक्यू कशा दोघी मी तर खूप खुश आहे कारण नऊ महिन्यांनी मला जुलिया भेटते म्हणजे आता आपण व्हिडिओ कॉलवरती वगैरे बोलत असतो पण तो जो एक स्पर्श असतो ना किंवा वन टू वन असतं आपलं ते मला खूप मी मिस करते आणि म्हणून मी खूप खुश आहे जुलिया कशी आहेस घरी येऊन परत खूप जास्त आनंद एकतर मी त्यांना जे सरप्राईज दिला आल्या आल्या इट वर्क कोणालाच सांगितलं नव्हतं त्यामुळे मला असं होतं की जोपर्यंत मला हिच्यापासून काहीतरी लपवता येत आहे तोपर्यंत मी सगळं शांत शांत तिला सरप्राईज अरेंज करेन आणि मी अगदी फ्लाईटमध्ये असल्यापासून तिला वाटत होतं की मी ऑस्ट्रेलियामध्येच आहे कारण oh. फ्लाइट मध्ये मला वायफाय असल्यामुळे मी तिच्याशी बोलत होते की आता मी घरी जातीय जस्ट क्लासेस संपले आता घरी परत बस मध्ये जाते थोडा वेळ बोलता येणार नाही आणि मी घरी आल्यावर बेल वाजून तिचा जो चेहरा बघितलाय प्राइसलेस कमाल <laughs> आजवर मी तिचे <तीछी> जेवढे इंटरव्ह्यू <laughs> केलेत ना किंवा मी जेवढ्यांना गप्पा मारले ती ना नेहमी तुझा उल्लेख करत असते जुलियाला हे आवडतं जुलियाचं हे ते तर ना मला खूप भारी वाटतं ते ऐकायला <laughs> आणि फायनली तुला इकडे बघून प्रेममध्ये मला इतकं कमाल वाटतंय तो लेख आल्यापासून काय काय खाऊ घालून झालंय किंवा काय काय फिरवून झालंय कुठे काय काय केलंय फिरलो तर आम्ही खूप या दरम्यान चिपळूण रत्नागिरी कोतवडे गोवा भेटून आलो सगळ्यांना भेटून आलो आम्ही आणि ती जे म्हणेल ते करायचं म्हणजे बेसिकली मी जास्त नॉनव्हेज करत नाही संजय करतो तरी मी तिच्यासाठी म्हणून सगळं शिकले होते त्यामुळे मी मासे बिसे करते तिच्यासाठी पण तिच्यासाठी तिला आल्याला दिसलं मला वरणफळ हवं तुझ्या हातचं ते वरणफळ केलं मग त्याच्यानंतर तरी अजून मोदक बिदक राहिलेत कसे कारण चान्सच मिळत नाही करायला बरं तर ते आहे त्याच्यानंतर मग काय शेवपुरी पाणीपुरी hmm. मग एकदा डोसा मग त्याच्यानंतर पिझ्झा माझ्या पक्ष ऑथेंटिकली मिळत नाहीत आता शेवपुरी पाणीपुरी मिळतील तिथे एका अर्थी पण जे घरी आपण बनवतो सगळी hmm. काळजी घेऊन आणि जसं हवं तसं स्वतः बनवून घेतो तसं ते तिच्या हातचं मला हवं होतं त्यामुळे <laughs> मी लिस्ट काढून ठेवली होती जवळजवळ मेंटली की मला आल्यावर ह्या ह्या गोष्टी हव्यात आणि त्या झाल्याच पाहिजेत बाबाकडे वेगळी लिस्ट होती ओके okay. आणि आता आमचं आता मी मागच्या वेळेस जेव्हा पहिल्यांदा गेले होते ऑस्ट्रेलियाला तेव्हा त्यांनी मला एक साधारण रेसिपी बुक बनवून दिली होती बाबानी hmm. की तिथे गेल्यावर मी काय काय ट्राय केलं पाहिजे सो आता तिथे अर्ध्या गोष्टी त्यातल्या ट्राय केल्या आहेत सो परत hmm. तो मला एक वेगळी रेसिपी बुक बनवून देणार आहे त्यामुळे त्याच्यासाठी मी अजून एक्साइटेड आहे आणि जसं तू म्हणालीस की फळ खाल्लं आले आल्या सो आज सुद्धा नव मेजवानी मध्ये थोड्या वेळात पण तोपर्यंत आल्या आल्या तुम्ही मारला तो म्हणजे सेम टाटू काढला आम्ही बघितलं तुमच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये आज मला जाणून घ्यायचं काय आहे त्या टाटूचा अर्थ आणि कोणाचं इनिशिएटिव्ह आहे सो मला मला टाटू काढायची खूप आवड आहे म्हणजे मी सुरुवातीला भीती होती मला की आईला आवडेल बाबाला आवडेल तसे ते कधीच मला कुठल्या गोष्टीसाठी नाही नाही म्हणाले म्हणजे आता लोकांनी बघितले असतीलच माझे केस वेगवेगळ्या रंगाचे असायचे मी वेगवेगळ्या लावायचे त्याच्यावर बाबाची रिॲक्शन फक्त आता मी काय बोलणार मला अगदी सुरुवातीला जेव्हा ती आली लाल रंगाचे केस करून तेव्हा एकदम तो म्हणाला सुकन्या हे काय नको ग नको तिला म्हणून अशी नको वागूस म्हणलं तू कुठल्या हक्काने सांगतोस म्हटलं हे <laughs> तुला तोंड आहे काय बोलायचं म्हटलं तू कसा वागलाय अख्ख्या जगाने बघितलंय कधी लांब केस करली करून मग आईचं गाऊन घालून oh. तर ती तुझीच मुलगी आहे oh. तशीच वागणार ना म्हटलं ट्रुली म्हणजे त्याच्याकडूनच हे आलंय द केअरफ्रीनेस की कोणी काय बघतील आता फार फार तर लोक बोलायला आले तर उत्तर द्यायला आलं पाहिजे दॅट इज व्हॉट ही एस टॉट मी त्यामुळे ते आणि मीच तिला आपल्याकडे आता तर यायला लागलंय निळ्या रंगाच्या लिपस्टिक्स oh, काळ्या रंगाच्या लिपस्टिक पर्पल आता तर यायला लागले पण जेव्हा ती लहान होती म्हणजे अगदी तिसरी चौथीत होती तेव्हापासून तिला ती, ती आवड होती तर आपण परदेशात दौऱ्यावर जायचो तेव्हा मीच तिच्यासाठी घेऊन यायचे अरे वा, <laughs> ते अजूनही आहेत आणि काय काय लिपस्टिक्स अनओपन्ड आहेत काय काय नेल पेंट्स मी आईला म्हटलं आई आता मी नाही एवढं सगळं वेगवेगळं काही करत hmm. आपण का। आता थोडं ते जरा मॅनेज करूया मी वापरून टाकेन तू पण वापरून टाक वगैरे पण स्पीकिंग ऑफ टॅटूज मला पहिल्यापासून टॅटूजची आवड असल्यामुळे मी आईला विचारलं तर मी करू का तेव्हा माझे ऑलरेडी दोन टॅटूज आता झालेत आणि मी ऑलरेडी इंडियाला आल्यावर डिसाईड केलं होतं की मी टॅटूज तर करणारच आहे इथे आणि मला का माहिती नाही मला असं होतं की आय वॉन्ट टू मेक अ मेमरी एक आठवण तिच्याबरोबरशी झाली पाहिजे जी कोणीही असं लक्षात राहील पुढे पुढपर्यंत त्यामुळे मी तिला सतत एक इंटरेस्टवर इंस्टाग्रामवर मी असे रील्स पाठवायचे की आई हे बघ असा चालेल तुला टॅटू मग त्याच्यावर तिच्या टिपण्या असायच्या की मला ना ही एक रेग आवडत नाहीये आपण वेगळं काहीतरी करू फायनली काही कुठून तरी काहीतरी करून मला एक टॅटू मिळाला त्याचं डिझाईन असं ठरलं होतं आणि मी तिला सांगितलं होतं की आपले जे ठरलेले तपन मडकईकर म्हणून एक आहे इज अन अमेझिंग टाटू आर्टिस्ट आणि मी एक टाटू त्याच्याकडून करून घेतला होता त्यामुळे मी तिला म्हंटल की टाटू करायचंय तर त्याच माणसाकडे आणि तो तिचा खूप चांगला मित्र आहे त्यामुळे मी तिला म्हंटल त्याची काळजी करू नकोस तो सगळी काळजी घेईल की तुला दुखणार नाही तिच्या डोक्यात खूप होतं की दुखे बरोबर आणि एस्पेशली तिने आता रिॲक्शन वगैरे जर आली शी हॅज टू हॅव दिस बॉडी प्रेझेंटेबल इन फ्रंट ऑफ द कॅमेरा त्यामुळे मी तिला म्हटलं तू काळजी नको करूस तुला जर लास्ट मिनिट काही वाटलं तर मला सांग मी आधी टाटू करून घेते मग तू कर सो डिझाईन फिक्स झालं तिने पण मला विचारलं की कॉन्सेप्ट काय आहे डिझाईनच्या मागची सो बेसिकली कॉन्सेप्ट इट इज माझ्या मते इट इज द रूट आणि दीज द टू ऑफ इट कारण जे तिच्या माझ्या आजीनी तिला शिकवण दिली hmm. तीच तिने मला पुढे शिकवली आहे सगळी की हाव टू मेक डिसिजन किंवा काही इट इज नॉट जस्ट अबाउट लाईफ कसं जगायचं चा, चांगल्या माणसासारखं हे आजीकडून मग आईकडून मग आलं त्यामुळे सुरुवात व्हेरी नाईस थॉट सेम असूनही एंड असा वेगवेगळा येऊ शकतो आणि फ्लावर्स बिकॉज शी लव्स फ्लावर्स तिला सतत कुठे गेलं तरी मला एक आठवतं की आई इथे खूप छान फुले हे बघ खूप गोड आहे त्यामुळे आम्ही फोटोज एकमेकींना पाठवत असतो त्याचे hmm. पण किंवा लहानपणी मी कधीही म्हणजे घरी आले लवकर कधी की हिच्यासाठी फुलं घेऊन यायचे एक फुलवाला लावला होता की रोज संध्याकाळी आमच्या घरी फुलं आणून द्यायचे म्हणजे तिच्यासाठी फ्लॉवर पॉट मध्ये मी ते ठेवायचे आणि ना याच नोटवर Julia It's my <laughs> yes, वाड़ी, वाड़ी। 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 जुलिया साठी मराठमोळी मेजवानी आलेली आहे फेवरेट वडी पण जुलिया यु आर सो लकी आई किती छान जेवण बनवते आणि सगळ्यांना एवढं आवडीने खाऊ घालत असते बरं जरा हेल्दी व्हर्जन पण आहे पनीर आपल्याकडे आणि मशरूम हेल्दी मी सोडून दिले कारण आल्यापासून मला जे जे खातीय मी ते हेल्दी असो अनहेल्दी असो आय मला तरी वाटतं आता मी का वर्जन काट्यावर तर गेलंच आहे माझं वजन कुठल्या कुठे त्यामुळे मोदक आईच्या हातचा नाहीये पण चालेल ओ हे चारही मोदक तुझ्यासाठी आहेत बाप रे आणि पुरणपोळी पण अगं वेळच कमी पडतो येते का बरोबर इतका वेळ कमी पडतो ना आणि दिवसात तीनच मील्स असतात त्यातला एक ब्रेकफास्ट <laughs> तरी मी सोडते त्यामुळे फार म्हणजे जेवढे आता ऑप्शन्स होते तेवढे तर केलेत, ते आईला म्हटलं आई एक दिवस असं आम्ही ठरवलं होतं आई आज ना मी सगळं लिक्विडच घेते जरा सूप बनव वरणफळ आणि रात्री मी काही जेवणार नाही कसलं काय <laughs> आमच्याकडे ज्या इतके वर्ष आता काम करतायत त्यांना खूप कौतुक आहे <laughs> त्यांनी माझ्यासाठी त्यांच्या घरातून जेवण बनवून आणलं त्या दिवशी मी आईला म्हटलं आई आता मला काही वाटत नाही मी खाईन अजून असं लिक्विड वगैरे त्यामुळे तू प्लीज बनव काहीतरी बाजूला पोळी असो भात असो काहीतरी बनव मी जेवेन ओके okay, सुरू करतो प्लीज तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ ओके खाणार आहे मी ओके जुलियाची झलक आम्ही पाहिली बाई पण भारी देवा या सिनेमामध्ये दे। पण आता इकडे आल्यानंतर मला एक गोष्ट खास कळली तुम्ही या दोघींच्या बोटातल्या अंगठ्या बघा त्या सारख्याच सुख मला माहिती आहे फार जुनी अंगठी आहे तिच्या हातामध्ये आणि oh. जुलियाची जरा नवीन नवीनच दिसते त्यामागे एक स्टोरी आहे <laughs> कोण सांगेल मला सांगते सो so, um, मी मूवीज मध्ये काम नाही केलंय अजिबात या आधी याआधी छोट छोट्या केलं बट म्हणजे असं मेजरली कोणी ओळखलं पण नव्हतं मला त्याच्यात ओळख तर एकदा जेव्हा केदार काकांनी केदार शिंदे त्यांनी विचारलं की तू आईचा छोटा याचा रोल करशील का छोटा आणि मला माहिती नव्हतं तेव्हा मला असं झालं की मला विचार करू दे कारण माझा मेन प्रॉब्लेम असा आहे की सगळेच आई बाबांच्या इतके जवळचे आहेत की मला त्यांना नाही ना म्हणताना पण इतकं वाईट वाटत कारण वाईट पेक्षा आता त्यांनी बघितलंय मला लहानपणापासून मोठं त्यामुळे असं त्यांना पण माहितीये की मी ते करू शकते पण मला ते करायचं नाहीये म्हणून मी त्यांना नाही म्हणते तर मी गंमत म्हणून ऍक्च्युली मी अजिबात सिरियसली बोलले नव्हते पण गंमत म्हणून मी काकाला म्हटलं आईची एक अंगठी hmm. आहे आणि ती ती मला अजिबात घालायला देत नाही रिझन्स ऑब्विसली पण ती मला घालायला देत नाही तर तू जर माझ्यासाठी अशीच अंगठी करून आणलीस तर मी तुझ्या मध्ये काम करेन अरे ओके आणि मला माहिती होतं की ही कुठूनही मिळणार नाही त्याला अंगठी oh. त्यामुळे काय म्हणतो आपण चान्सेस खूप कमी होते पण त्यांनी कुठून तरी सोर्स काढला आणि त्यांनी अशी सेम रिंग बनवली hmm. तेव्हा मला असं झालं आता मला हो म्हणायलाच लागेल hmm. आणि त्याच्यानंतर मग आमचं सगळं त्यांनी एक्सप्लेन केलं कशी मुव्ही असणार आहे काय आहे आणि मग नंतर त्यांनी आईला सांगितलं की जुलिया माझ्या बरोबर काम, काम करते तुझा लहानपणीचा रोल पण तू का देत नव्हतीस तिला अंगठी घालायला नाही मी तिला म्हंटल की हे मी डान्स शिकते म्हणून मी घालते म्हणजे माझं ते दैवत आहे काम करते म्हणून मी घालते हु, असं तू काय करतेस मी तुला देईन तर मी डान्स करेन पण मला तू शिकव मी तर शिकवू शकत नव्हते कारण माझं अरंगेत्रम झालेलं झालं जोपर्यंत अरंगेत्रम होत नाही तोपर्यंत शिकवू शकत नाही तिला दुसरीकडे कुठे शिकायच नव्हतं आणि त्यामुळे आणि जेव्हा मग मी अरंगेत्रम केलं त्याच्यानंतर शिकवेन म्हटलं तर तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता आणि मग तिचं पण बाकीचं खूप गोष्टी चालू झाल्या होत्या त्यामुळे वेळही मिळत नव्हता आणि मग ती ऑस्ट्रेलियालाच गेली okay. पण एक होतं की नाट्य मध्ये त्यांनी डिप्लोमा केलाय शुभदता कडे त्यामुळे मी कधीतरी बनवून दिली असती पण ते आधीच तिला मिळाली तर हॅशटॅग स्टार किड जी आपल्या शो मध्ये मी जाणून घेत असते की सेलिब्रिटींची मुलं स्टार किड्स नेमके काय करतात सो hmm. जुलिया so आज मला तुला खूप विचारायला आवडेल इकडे जुलिया नेमकं काय करते काय शिकते कारण खर तर मला पण माहिती नव्हतं आता कोर्स जो माझा आहे hmm. तो मी आई वडिलांना तरी कसा समजवेन hmm. कारण वाईल्ड लाईफ बायोलॉजी हा माझा विषय आहे म्हणजे मास्टर्स इन अॅनिमल सायन्स आणि मेजरिंग इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी असं oh. फुल डिग्रीचं टायटल आहे तर त्यांनी जेव्हा ऐकलं तेव्हा आधी तर त्यांना असं होतं की तुला माहिती आहे ना काय करते आई ग मी म्हणलं ते तुम्ही कायच करू नका <laughs> कारण मुळात तिला अॅनिमल सायकोलॉजी करायचं होतं बरोबर अॅनिमल सायकोलॉजी ओके ठीक आहे आपण काय आपली सायकोलॉजी सायकोलॉजी शब्द तरी आहे बायोलॉजी वाईल्ड लाईफ नाही okay. नाही एके दिवशी अचानक तिने बरं तिचा कधी हाही विचार नव्हता की आपण भारताच्या बाहेर जाऊन शिकायचंय असं hmm. कधीच ती घरातही बोलली नव्हती आम्हाला hmm. की मला परदेशातून मुलांचं असतं ना असं आणि एक दिवशी अचानक म्हणाले की मला ना ऑफर लेटर आलंय म्हणलं ग पुढे शिकायचं ना तुला मग तू नोकरी का करतेस hmm. कारण आपल्या डोक्यात ऑफर लेटर नोकरी मी शिकण्यासाठीच जाणार आहे तिकडे म्हणलं कुठे म्हणजे क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया म्हणलं काय शिकणार आहेस तू तर तेव्हा तिने आम्हाला सांगितलं आम्ही आमचे पार्ट सुद्धा होत नव्हतं आम्ही म्हणलं लिहून मेसेज करून पाठवला होता एकदा पण आता ऍक्च्युली विसरले ती काय बोलली ते अॅनिमल सायन्स मेजरिंग इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी 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 बायोग्राफी बायोलॉजी सॉरी मी ऍक्च्युअली आई बाबांना आधी बोललेच नव्हते काही कारण यू क्यू जी आहे युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलंड इज ऍक्च्युअली काय म्हणतो आपण नंबर वन आता रिसेंटली ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि मला तर माझे चान्सेस खूप कमी वाटत होते कारण बेसिकली मी सायकोलॉजी बेसिस घेऊन सायन्सची डिग्री करायला जात होते जे जा आपल्याकडे आर्ट्समध्ये येतं पण म्हंटलं अप्लाय करायला काहीच जात नाही तसंही माझ्या बॅचलर्सची डिग्री अजून झाली नव्हती पूर्ण पण मी थांबले होते एक्झाम झाली रिझल्ट आला आणि त्याच्यानंतर मी माझे सगळे ॲप्लिकेशनची प्रोसेस चालू केली जेव्हा झाले मी ॲक्च्युली सिलेक्ट त्या कंडिशनल बेसिसवर तेव्हा मी आईला म्हटलं की आता इथपर्यंत आलंय तुम्ही मी उडायच्या आधी तुम्ही जरा बघून घ्या काय नक्की कोर्स आहे ते सो कोर्स बद्दल सांगायचं झालं तर बेसिकली uh, आता आपल्याकडे जर उदाहरण घेतलं दिस इज वन ऑफ द सब्जेक्ट जो मला शिकवलाय आता जर आपल्याकडे शेकरू आपण म्हणतोय शेकरूची शेक्रूचे जर नंबर्स कमी होत जात आहेत ऍज अन आणि ते आपली एक लिस्ट असते एनडेंजर्ड लिस्ट एनडेंजर्ड क्रिटिकल असं तर त्याच्यात जर शेकरू नावाचा प्राणी खूप कमी नंबर्स मध्ये असेल तर त्यांची प्रजाती वाढवायची कशी किंवा त्यांच्यातून आता हीच स्ट्रेस वगैरे खूप होतो म्हणजे ऊन वाढल्यामुळे काही काही प्राण्यांवर ते त्यांना जमत नाहीत इवन इंडियामध्ये पण होतं ऑस्ट्रेलियामध्ये जरा जास्त होतं पण जर त्यांना त्रास होत असेल तर त्या जागेतून त्यांना रिलोकेट करणं mm. किंवा त्यांची बेसिकली कन्झर्वेशन मॅनेजमेंट mm. हा जो विषय आहे ते बघणं म्हणजे त्यांचा नंबर त्याचे नंबर्स कसे वाढवायचे इज वॉट आय एम लर्निंग राईट नाव आणि वाईल्ड लाईफ बायोलॉजी मध्ये फक्त तोच ऍस्पेक्ट नाही आहे त्याच्यात लॅब रिलेटेड पण काम असतं फॉर एक्झाम्पल आम्हाला एक आता विषय असेल ऍनिमल ब्रीडिंग टेक्नॉलॉजी सो त्याच्यात आम्हाला वेगवेगळे टेक्नॉलॉजीज आणि स्ट्रॅटजीज शिकवतात ज्याच्याने आम्ही संख्या वाढवू शकतो प्राण्यांची ओके आणि ते बेसिकली सगळं लॅबमध्येच असतं माझा इंटरेस्ट जास्त फील्ड वर्क रिलेटेड आहे कारण मला ॲक् जेन्युअनली जाऊन सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायला आवडतात म्हणजे आपल्या समोर एखादा प्राणी शिकार जर करतो आहे तर ते किती एक्साइटिंग आहे बघायला हे मला खूप लहानपणापासून इंटरेस्ट होता आणि सफारीजना वगैरे मी जायचे की ट्रॅव्हर्स म्हणून hmm. hmm. एक ग्रुप आहे ट्रॅव्हलिंग ग्रुप त्यांच्याबरोबर मी जायचे किंवा फोली एज बरोबर जायचे आणि शिरीष जोशी म्हणून आहेत ते पण खूप टूर्स आणि ट्रॅव्हल्स वगैरे सगळे त्यांना पण खूप आवड आहे एकतर सफारीशची त्यामुळे मला लहानपणापासून ते सराउंडिंग असल्यामुळे मला असं तेव्हा होतं म्हणत ऑब्विसली पण इंडियामध्ये त्याचा किती स्कोप आहे काय आहे ते काहीच मी चेक केलं नव्हतं पण जेव्हा लक्षात आलं की आता आपण हे खरंच करायला पाहिजे आवड जोपासली पाहिजे तेव्हापासून मला असं झालं की नाही आपण फुल्ली वी डेडिकेट एव्हरीथिंग टू दिस आणि मग मी आई बाबांना पण म्हंटल की आता मला हेच करायचंय पण जुली हा मास्टर कोर्स आहे तुझा राईट पण मग तू स्कुलिंग किंवा ग्रॅज्युएशन हे कुठल्या टॉपिक मध्ये झालंय माझं बॅचलर्स मध्ये ग्रॅज्युएशन इज बॅचलर्स ऑफ आर्ट्स इन सायकोलॉजी ओके सो साय ॲक्च्युली डबल मेजर कारण मी सायकॉलॉजी आणि फिलॉसफी पण केलं फिलॉसॉफी बिकॉज तो विषय आवडायला लागला आणि फिलॉसॉफी पण कंटिन्यू केलं कारण माझे ॲक्च्युली प्रोफेसर पण खूप चांगले होते मी सोफाय कॉलेजमध्ये शिकले आणि सायकॉलॉजी कारण मला माणसांच्या सायकॉलॉजीमध्ये ॲबनॉर्मल सायकोलॉजी खूप इंटरेस्टिंग वाटायचं म्हणजे आजार म्हणाच्या आवडी फ्रेंड त्याच्यानंतर आम्ही डाय डिमेन्शिया वगैरे सगळं सग्ड़। या सगळ्या खूप इंटरेस्टिंग वाटायच्या की रूट कॉज काय आहे त्यांचा वगैरे म्हणून मी आधी तो पात चूज केला म्हणून मी सायकोलॉजी वगैरे चूज केलं पण लॉकडाऊनमध्ये असं झालं की एनिवे anyway, सायकोलॉजीला जास्त आपल्याकडे महत्व आता दिलं जात नाहीये तर अजून का आपण असं काही चूज नाही करत ज्याला जेन्युनली इंडियामध्ये गरज आहे या सगळ्या गोष्टी आणायची की आपल्याकडे खरं इतकी सुंदर इकोसिस्टीम आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत वाघ लेपर्ड सगळे हत्ती विक म्हणजे असं काहीच नाही आहे की आपल्याकडे ते न मिळणार नाही mm. बर्ड्समध्ये रेप्टाईल्समध्ये खूप प्रकार आहेत फक्त एकच प्रॉब्लेम आहे की इथे इम्पॉर्टन्स रिसर्चला कमी असल्यामुळे विथ रिझन ऑबियसली रिसर्चला कमी इम्पॉर्टन्स असल्यामुळे त्याच्यावर अजून कोणी फोकस करत नाही mm. त्यामुळे मला असं आत्ता तरी डोक्यात आहे की शिकून तिथे तिथे घेऊया आणि मग परत आणता आलं इथे तर ऑब्विसली आपल्याकडे तर खूपच बेनिफिशियल पण हत्ती इतका आवडतो मी दाखवू नाही शकणार कारण तो हिल होतोय अजून आणि स्लीव ऍक्च्युली लागतील पण आय कॅन प्रोव्हाइड फोटो पण एवढं सगळं जेव्हा तिने सांगितलं तुम्हाला आणि सरांना सुख काय रिॲक्शन होते तुमचे बिकॉज तिने आता खूप एक्सप्लेन केलं तिच्या हो, अभ्यासाबद्दल हो. काय पहिले काय रिॲक्शन होत ते सगळं ऐकून नाही मला पहिल्यापासून असं वाटत होतं की हिने किती वेगळं शिकावं हिने हो। आमच्या इंडस्ट्रीत येऊ नये कारण अशी काही नव्हती पण आम्हाला आमचा तर एक प्रवास झालाय तिचा एक वेगळा प्रवास होऊ दे आणि त्याच्यामध्ये आम्हाला पण तिने घेऊन जाऊ हो दे कारण आम्हाला दोघांनी नवीन नवीन प्रकार शिकायला जाणून घ्यायला हे आवडतं त्याच्यामुळे माझं असं होतं की जर तिला वेगळं काही करायचं असेल तर तिला करू दे काहीतरी वेगळं मला खरं तर नेहमी जेव्हा मूल नव्हतं तेव्हा ते असं वाटायचं की माझ्या मुलाने कुठल्या तरी फोर्स मध्ये जावं आर्मी मध्ये मिलिटरीमध्ये काहीतरी सिव्हिल असं त्याने काहीतरी करावं आणि जे माझ्या आईनी मला सांगत आले नेहमी की जगाच्या पाठवर कुठेतरी तुमच्या नावाची पाठी हवी की मग तुमच्याशिवाय पान हलता का नये तसं मला नेहमी वाटायचं आणि मग जुलिया झाल्यावर माझ्या अपेक्षा वाढल्या आणि मला नेहमी तिला अजूनही सांगते की जगाच्या पाठीवर तुझ्या नावाची पाठी यावी की असं काहीतरी निवड की जिथे फक्त जुलिया मोनेलाच बोलवतील किंवा हा प्रॉब्लेम जुलिया मोनेच सॉल्व्ह करू शकेल असं काहीतरी कर मला आणि असं वाटतं की आ, पैसा येतो आपल्याकडं पैसा येतो त्याच्या आपण फक्त परिश्रम करत राहायचे प्रसिद्धी पैसा हे आपोआप आपल्याकडे येतं तर त्याच्यामुळे आणि तिला नेहमीच नाही आम्ही पैसा खूप कमवला नसेल पण आमचा मनुष्यसंग्रह खूप आहे आणि जगाच्या पाठीवर तू कुठेही गेलीस दोन वेळेचं जेवण आणि झोपायला जागा तुला नक्की मिळेल एवढी आमची खात्री आहे त्यामुळे आपण जे करायचं ते प्रामाणिकपणे काम करत राहायचं आणि आप ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळेल असं तू कर की जबरदस्ती नाही की तू पैसा कमवलाच पाहिजे तू नंतर आम्हाला बघितलंच पाहिजे आमची एकुलती एक मुलगी आहेस म्हणून आमची जबाबदारी तुझ्यावर आहे असं हे कुठेही डोक्यात ठेवू नकोस की पैसा गरजेचा आहे पण त्याच्या मागे पण किती धावायचं किंवा पैशासाठी मला शिकायचं आहे किंवा आत्ता एवढी फी आहे चोवीस लाख रुपये फी आहे तिची वर्षाची वर्षाची आणि वर राहणं जे काय असेल ते पण म्हटलं त्याची काळजी तू करू नकोस ते आमचं कर्तव्य ते आम्ही करणार आणि ते भरण्यासाठी म्हणून मग आपण ढोर मेहनत करायची असं करू नकोस ज्याच्यामध्ये तुला आनंद मिळेल त्याच्यामध्ये आनंद मिळून मग तुला पैसा मिळेल त्याचा आनंद तुला वेगळा मिळेल की माझ्या आवडीची गोष्ट मी करते आणि त्याच्यातून मला पैसा मिळेल आणि त्याचा अभिमान वेगळा असेल जो मला आता खरंच अभिमान वाटतो की आता गेल्यापासून वर्षभरात तिने आमच्याकडनं एकही पैसा मागितला तिने सांगितलं होतं मला जाताना की पहिले तीन महिने फक्त मी सेटल होईपर्यंत मला गरज लागेल आणि माझी फी भरा बाकी मी सगळं मॅनेज करणार आहे तिकडे आणि मी त्याला रिस्पेक्ट करते मी कधीही तिला असं म्हणलं नाही पैसे पैसे पाट 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 नाही नाही तू कशाला नोकरी करतेस मी इकडनं पैसे पाठवेन नाही माझं म्हणणं तिला हे करायचंय ना करून बघू दे समजा त्याच्यामध्ये तिला अपयश आलं समजा तिला असं वाटलं की नाही मला जमते नोकरी तिचं तिला कळू दे ना पण तो तिला अनुभव घेऊ तर दे असं माझं म्हणणं आहे किंवा तिला हेही सांगितलं होतं की तिकडे गेल्यानंतर कारण ती माणसांमध्ये राहिलेली आहे खूप म्हणजे इथे पण जॉईंट फॅमिली माझ्या माहेरी पण जॉइंट फॅमिली आणि आम्ही नेहमी तिला आमच्याबरोबर सगळीकडे तिला माहिती आहेत मी तिच्या पहिल्या आठ वर्षाचा वाढदिवस केला तेव्हा आम्ही तिला लिस्ट काढायला सांगितली होती की तुझ्या मित्रमैत्रिणी बोललो तर त्याच्यामध्ये पहिल्या ना होतं अंकुश चौधरी त्याच्यानंतर सचिन बाबा मग म्हंटल तुझे हेस मित्र कोण आहेत हेच माझे मित्र आहेत सगळे आणि खरंच सगळेजण तिच्या वाढदिवसाला आले होते म्हणजे त्यामुळे ती म्हणाली की केदार केदार अंकुश या सगळ्यांनी तिला अक्षरशः शिवाजी पार्कमध्ये खांद्यावर घेऊन फिरवलंय खेळवलंय इतके सगळे आहेत तर त्याच्यामुळे तिला म्हंटल की तुला तिथे गेल्यानंतर एकटेपणा वाटला आणि किंवा <laughs> सगळ्यांना चोवीस पंचवीस तारखेचा ये 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 प्लीज या ये येस वाटत होतो येस ये प्लीज बसा यस जोक्स मी तुला कम्प्लीट करायला देते पण मला एवढा आनंद झालाय आहे संजय सरांनी सरप्राईज एंट्री दिली आहे या इंटरव्यू मध्ये स्वागत तुमचं नमस्कार कसे आहात उत्तम त्यांना लेख आली आता धम्मालच एकदम खूप धमाल झाली आणि आता तू जाणार त्याच मला माहित नाही काय कसं वाटतंय मला माहित नाही ओके, कर त्यामुळे आम्हा दोघांना असं होतं की तू म्हणशील ते तू म्हणशील ते शिक तू म्हणशील ते कर फक्त माझं एवढं होतं की स्वतःच्या पायावर पण उभं राहिलं पाहिजे एवढंच म्हणणं होतं आणि मग तू काहीही कर त्यामुळे तिने जेव्हा आम्हाला सांगितलं की आम्हाला हे करायचं आहे मला एनिमल सायकोलॉजी करायचं आहे तेव्हा आम्ही दोघांनी ते शोधण्याचा खूप प्रयत्न केला आपल्या भारतात आम्हाला कुठे मिळालं नाही आम्हाला कुठे परदेशातही काही ठिकाणी आहे पण तिला कुठे जायचं नव्हतं तर त्यामुळे आणि हे तिने कुठे कधी ऐकलं हे आम्हाला माहिती नाही mm -hmm. त्यामुळे मग तिला हे करायचंय तर मग आपण प्रयत्न करायचा आम्ही नेहमीच सगळ्यांनाच आम्ही सपोर्ट करतो म्हणजे कुणीही काही करायचं असलं आता माझी भाची आहे तर तिला मध्ये करायचं होतं त्याला पण आमचा नेहमी mm -hmm. पाठिंबा होता त्यामुळे ज्याला ज्याच्यात आवड आहे त्याला पाठिंबा देणं हे आम्हाला महत्वाचं वाटतं कारण रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं करणं हे खूप कठीण असतं नाही तर जनरली आपण आर्ट्स म्हटलं की टीचर होतात किंवा कुठेतरी नोकरी धरतात hmm. कॉमर्स म्हणलं की सी ए मग बँकेत नोकरी की आर्किटेक्ट आयटी आणि हे पण संजय सर जेव्हा तिने या प्रोफेशन बद्दल तुम्हाला सांगितलं खूप कठीण शब्द आहे तो ऑब्विस नाही म्हणजे तुला सांगू का तिने जे मला सांगितलं ते मी लिहून घेतलं पण लोकांना काय सांगणार काय करते आणि मग माझ्या ओळखीच्या एक खूप सिनियर प्राध्यापिक आहेत आणि त्या शिक्षणतज्ञ वगैरे आहेत तर आम्ही आपले बी ए बी कॉम बीएससी एम एम कॉम एम एस सी मग कुठेतरी डॉक्टरेट आणि मग आपण बघायचो ना माझ्या घराच्या खाली एक माणूस राहायचा त्यांनी झुआलॉजी मध्ये एम एस सी केलं हा आणि तो बँकेत लागला आणि तो डिव्हिजनल मॅनेजर म्हणून बँकेतनं रिटायर झाला आता बँकेमध्ये प्राणी तर नसतात काय फिश टँक वगैरे असेल त्याची त्याला काय माहिती असेल तर बाकी काय पण लागला तसं जे होतं ना आपण जे शिकतो आणि आपण जो व्यवसाय करतो त्याच्यामध्ये बरेच वेळेला फरक असतो आणि त्यामुळे दुर्दैवाची गोष्ट अशी होते की आपल्याला त्या व्यवसायामधनं फक्त उत्पन्न आणि घर चालवणं एवढंच होतं गंमत अशी होतं आता आम्ही दोघे या व्यवसायात आहोत तर व्यवसाय त्यातला आनंद आणि पैसे मिळवणं हे एकाच क्षेत्रात होत ही आहे अदरवाईज होत नाही म्हणजे तर मग मी त्या मॅडम सांगितलं की म्हटलं हा 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 असा कोर्स आहे तर त्याने असा बघितला शिक्षण शिक्षणतज्ञ अरे बापरे तर मी रोज असा फिरायला जातो माईम पासून असा रुयाच्या इकडे राहतात तू उद्या ये मग मी दुसऱ्याशी गेलो त्यांच्याकडे बस चहा वगैरे पाहिला इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागल्या काय बोलता त्या म्हणजे अजून विषयाला काही तोंडच फुटत नाही हो। आहे त्या एक गोष्ट लक्षात ठेव हा कोर्स आपल्या भारतात नाही एका ठिकाणी आहे पण तो अत्यंत मर्यादित क्षेत्रासाठी आहे तिला जे करायचं आहे ते इतकं आहे ते आपल्याकडे नाही आहे आणि दुसरी गोष्ट आ, हे शिकून झाल्यानंतर तुझी मुलगी परत भारतात येईल याची शक्यता पुसट आहे एखाद टक्के असेल ओ बापरे जास्त स्ट्रेस असेल तो तर हा जास्त स्ट्रेस असेल त्या <laughs> अभ्यासापेक्षा मी ते ऐकलं आणि माझं पूर्ण फिरणं न करता मी परत आलो मी काय बोललो नाही कोणाशी शेवटी पण घरामध्ये असतो सगळ्यात मोठे असतो कसं बोलणार काय बोलणार पण आता तिने ठरवलं होतं त्याच्यासाठी तिने आधी ते दोन महिने दीड महिना हेमल कसा ते प्राणी बिणी सगळं 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 पण माझ्या असं लक्षात आलं की ठीक आहे ना म्हणजे मी जसं आमच्या काळामध्ये मी नाटकात काम करतो असं म्हटल्यानंतर लगेच विचारतो अरे वा छान 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 मग बाकी पोट्यापणाचं काय तर त्यांनाही पटतच नव्हतं पैसे मिळत हां आता काय होतं तेव्हा खरंच कमी पैसे मिळतात आता इतकं सगळं क्षेत्र वेगळं झालंय की आता खूप लोकांना पैसे मिळतात लोकांचं घर चालतं उत्तम गाड्या होतात घरं होतात त्या काळात नव्हतं पण तेव्हा नाटकातले कोण नाटकात काम करते दे। सिनेमातले लोक सिनेमात सिने काम करते एखादं आपलं अरुण सरनाईक काय चंद्र सूर्यकांत काय एवढे नाटकात काम करते बाकी कोणी त्यामुळे तसं मर्यादित होतं सगळं त्याचं जे आपण क्षेत्र म्हणतो परीघ होता तो मर्यादित होता ही काहीतरी वेगळं करते ठीक आहे मग मी एका मुद्द्यावर आता यांना बोललो नाही पण मी असं ठरवलं की ठीक आहे आपले जन्माला घातल्यानंतरचे इतक्याच वर्षाचे ऋणानुबंध आहेत oh. ते उत्तम गेले ना छान झालं hmm. आणि आमची दोघांची बाप आणि मुलगा मुलगी अशी कधीच मैत्री नव्हती hmm. कधीच मैत्रीण म्हणजे ती बोलताना असं करू शकते जी माझ्या वडिलांना असं करायची माझी हिंमत नव्हती <laughs> प्रेमानी ती असेल ते म्हणजे अत्यंत मैत्रीपूर्ण ती ओरडतेही ती रागवते आणि एका मुद्द्यावरती एका क्षणानंतर मला लक्षात आलं की ही नवीन पिढी जी आहे ती फार शहर असते म्हणजे ती आता एकवीस वर्षाची आहे एकवीसाव्या वर्षी मी नुसतेच मूर्ख होतो <laughs> काहीच माहीत नव्हतं त्यांना सगळीच माहिती असते oh. आणि त्यामुळे तिला जे करायचंय ते तिने करावं hmm. जोपर्यंत शक्य आहे तो तोपर्यंत मी तिथे जाईन एका क्षणानंतर मी असं ठरवेन की नाही बाबा ती लग्न करून दुसरीकडे गेली तिथपर्यंत कारण काढून आणेन मी परत सो so, आपल्याकडे असं आहे ना साधारणपणे की कलाकार म्हटल्यावर त्यांची मुलं या क्षेत्राकडेच वळतील ऍक्टिंग नाही दुसरी सुद्धा अनेक आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टी आहेत असं होतं खूपदा जुलिया तुझ्या बाबतीमध्ये कधी असं नाही झालं की आई बाबा दोघही कलाकार आहेत तर आपण या क्षेत्राकडे यावं किंवा आपणही ऍक्टिंग करावी आपण स्टार बनावं mm. असे काही ड्रीम्स होते का तुझे mm. नाही खरच नाही म्हणजे mm. कारण मी त्यांना प्रत्येक वेळेला त्यांचं दिवसभराचं काम झाल्यावर मी घरी येऊन त्यांना थकलेलं बघायचे आणि mm. मला असं लक्षात यायचं की त्यांचं त्या क्षेत्रात म्हणजे त्यांना प्रेम आहे त्यांच्या कामावर uh -huh. म्हणून ते इतकं वेळ काम करू शकतात uh -huh. जर मला ते नाहीच आहे पहिल्यापासून तर मला ते जवळजवळ असं होत होतं की तुम्ही किती वेळ काम करता बास आता वर्क लाईफ बॅलन्स काहीतरी असतो बरोबर त्यामुळे मला पहिल्यापासून असं झालं की नाही ऍक्टिंग तर नक्की नाही कारण मला असं पण आहे की प्रायव्हसीच्या बाबतीत मला खूप काय म्हणतो आपण आता मी बाहेर जर कुठे गेले आणि मला जर कोणी ओळखलं तर मला एकदम असं होतं की कुठे बघितलंय तुम्ही मला <laughs> प्लीज असं म्हणजे आता आई बाबांची मला सवय झाली आत्ता कुठे की आम्ही वेकेशनला गेलोय कुठे फिरायला गोव्याला कुठे गेलो किंवा कुठेही तर आम्ही सिंगापोरला गेलो होतो तिथे एक गुजराती कपलने त्यांना ओळखलं कारण तिने शांतीमध्ये काम हो, केलं होतं आणि तेव्हा मी खरं तेव्हा मी लहान होते म्हणून मला खरंच खूप राग आला होता कारण सिंगापूर अशी एक जागा होती जी मला माहिती होती की आता इथे कोण महाराष्ट्रीयन असणार आहे अजून वेगळं आणि इथे कोण ओळखणार यांना पण जेव्हा तिथे पण त्यांना ओळखलं ना तेव्हा मला असं झालं की नाही खरंच ही प्रायव्हसी इज अ मिथ यांच्या क्षेत्रात <laughs> त्यामुळे ते मला कधीच आवडलं नाही hmm. आणि खरं तर लेखन किंवा असं बाबा जेव्हा करायचा तेव्हा तो मला आता जेव्हा बाबा प्लेज वगैरे लिहितो नाटक तेव्हा तो मला ऐकवतो प्रत्येक mm. वेळेला आणि ते मला खूप ऐकायला आवडतं mm. म्हणजे मला खूप वेळा असं वाटतं की बाबांनी लिहित राहावं फक्त लिहित राहावं कारण त्याचं एकदा जे डोक्यात स्टोरी बसते ना त्याच्यानंतर तो जे लिहितो mm. म्हणजे फरक इतका असतो कारण ती जिवंत होते अख्खी स्टोरी त्यामुळे लिखाण म्हणजे आता एक मी जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेले तेव्हा फार व्हिडिओ कॉलवर बोलायचा नाही माझ्याशी व्हॉट्सअपही नाहीये त्याच्या व्हॉट्सअप पण नाहीये ते काही बियॉन्ड अंडरस्टँडिंग त्यामुळे मी त्याला एकदा ओरड म्हणजे चिडून म्हटलं की काय तू माझ्याशी कसं बोलणारच नाही इतकं तुला वाईट वाटतंय का की मी भारताच्या बाहेर आले तो मी खरं सांगू मला खूप रडायला येतं uh -huh. फोनवर बोललो की uh -huh. मग मी त्याला एकदा म्हंटल तू एक काम कर मला ईमेल कर uh -huh. कारण त्याचं लिखाण उत्तम uh -huh. आहे आणि त्याला जे काय एक्सप्रेस करायचं असतं भावना तर सगळं लिहिताना खूप छान लिहितो uh -huh. त्यामुळे मी त्याला म्हंटल की आता आपण असंच बोलायचं ईमेल uh -huh. वर ईमेल वरून तुला जर ते जमत नसेल व्हिडिओ कॉल फोन कॉल तरी आता बरंच बरं आहे आता तो मला गार्डनला वॉकला वगैरे जातो गार्डनच्या इथे एक बाकावर बसतो आणि म्हणतो हा आलोय मी <laughs> आता बोल त्यामुळे <laughs> ते त्याला मनापासून वाट आता वाटत की आता ठीक आहे आता मी तिच्याशी बोलू शकतो हो, 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 भारी आप ला आप ला ना ना हा म्हणजे आपण मेसेज करतो तसं नाही तो, 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 तो फॉर्मल लेटर सारखा लिहितो मला माय डिअर लव्हिंग डॉटर मी म्हंटल एंजल वगैरे आणि मला असं वाटतं की हे मला आवडलंय तर गेटिंग टू द पॉइंट तेव्हा बाबा मला म्हणाला होता की आता मी जिथे राहत होते तिथे सतत अभ्यास करत नसायचे मी कधी कधी असं असायचं की काही नाही आहे असाइनमेंट पण वेळ आहे थोडा सबमिट करायला वगैरे तर बाबा म्हणाला तू काय करतेस अशा वेळेस मी म्हणलं काही नाही मूवी बघते पण आला तर एक वॉकला जाते पण फार काही नाही ना। तेव्हा त्यांनी ते मला सांगितलं होतं की तू एक स्टोरी का नाही डेव्हलप करत सो कुठेतरी मला असं वाटतं की स्टोरी डेव्हलपिंग किंवा रायटिंग आणि ओव्हरऑल इमॅजिनिंग सेपरेट लाइफ ऑफ टू पीपल वगैरे असं काहीतरी मला आवडतं करायला पण नेवर एज अ प्रोफेशन म्हणजे असं मला कधीच वाटलं नाही की ते मी कंटिन्यू करेन कारण त्याच्यासाठी खूप जास्त एकतर वाचन लागतं आणि इमॅजिनेशन खूप लागतं जे त्याला वाटतं माझ्यात आहे म्हणून ही किप्स यु नो म्हणजे तो सतत सांगत असतो तू लिखाण थांबवू नकोस लिखाण थांबवू नकोस काही होऊ दे जरी तुला त्या दिवशी चार लाईने जरी लक्षात आल्या तरी तेवढ्या लिहून काढ दुसऱ्या दिवशी पुसल्यास तरी चालतील पण रोज काही ना काहीतरी तू लिखाण चालू ठेव सो so मी प्रयत्न करते ऐकायचा लिहायचा लिहायचा पण फारस ते होत नाही तुला सांगतो तू किती वर्षाची होती दहा वर्ष झाली या गोष्टीला होती तर ते मी तेव्हा ते हमतो ते आणि हिला ते नाटक पाठ आहे मग मी तिला सगळं वाचून दाखवतो मी तिला वाचून दाखवतो पण चांगला ह्युमर आहे तिला लक्षात येत मी काय म्हणतो ते वगैरे तर त्याने गोष्ट लिहिली कार्पेंटर की तिसरी आंक कार्पेंटर की कार्पेंटर की तिसरी आंख <laughs> आणि स्केच ना प्रत्येक मी आयडी बघायचे त्याच्यात असेच सो टायटल्स आणि मग कोण त्यातला जो रामू नायक होता तो रामू रगीधर आणि नायिका होती ती शीमा रीमा <laughs> तर सर बीपी सिंग भेटला मरे म्हटलं बीपी माझी मुलगी खूप हे बघत्या सीआयडी सियाडी आ ते काय सगळे बघतात नाही नाही माझी मुलगी लहान आहे ती बघते काय म्हणतो पण तिने गोष्ट लिहिली म्हटलं हा ठीक आहे नाही नाही काय 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 सांग कारण तो सतत शोधात असतो कुठून काय मिळेल मग तिने काय लिहिली होती ते सांगितली मी पेपर वर वरती स्टोरी बोर्ड सारखं असं सा फुल <laughs> सीन काढला होता आणि खाली अक्की स्क्रिप्ट म्हटलं असं आहे का <laughs> काय टायटल आहे और कॅरेक्टर के नाम क्या यार रामू रविधर रिमा शिवरासन उसको बोल ना आगे लिखने को बोलना कुछ तो करेंगे ना बरोबर बीपी सिंग 16 17 वर्ष तो बस एडी करतय त्याला वाटलं की हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे <hom> 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 पण जसं तिने सांगितलं की तिला वेग्यास करिअर मध्ये जायचं होतं पण आई वडील म्हणून कुठेतरी एक सुप्त इच्छा असते की येऊ देत तिने आपल्या फील्ड नाही मला नाही वाटलं तिला नाही आमच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये होतं आता ते इतकं सगळं विचित्र झालंय चित्रीकरणासाठी खूप लांब जायला लागतं इकडे जायला लागतं तिकडे जायला लागतं ते नाही होत ते आता मला असं जाणवतं का होतं काही म्हटलं ना तरी मग आमच्या बरोबर कंपॅरिझन होते बरोबर एक्झॅक्टली exactly, exactly. आम्ही काही खूप पहिल्यापासून काही छान काम केले नाही ना आम्ही शिकत शिकत मोठे झालो पण मग अशा वेळेला विचारच करत नाही कंपॅरिझन कम्पॅरिझन आणि त्याने त्यांना डिप्रेशन येतं मग फार विचित्र होतं करिअर त्यांचं असं होतं ना खूपदा की आता मोने म्हणजे आई आणि बाबा कोणाला माहित नाही जसं मग अशा म्हटले सिंगापूरमध्ये सुद्धा लोक ओळखतात वेळी आपण जेव्हा वागतो बोलतो कुठेही फिरतो किंवा शाळेत म्हणा कॉलेजमध्ये म्हणा थोडस आपल्याला ते जपावं लागतं आपलं आडनाव किंवा हो आपण कोणाची मुलं आहोत हे जपावं लागतं तू या गोष्टी कधी फॉलो करत आलीस किंवा नेहमी लक्षात ठेवून वागायची स्कूलिंग मध्ये म्हणा किंवा कॉलेजमध्ये म्हणा की आपल्या घरात काय सांगावं ला लागलं नाही कारण मी लहानपणापासून आजीकडे एका सर्टन पिरियड साठी वाढले आणि माझ्या भावंडांबरोबर मोठी झाली त्यामुळे मला कधी कोणी स्पेशल ट्रीटमेंट दिली नाही mm. एकतर की mm. मला लक्षात येईल की अरे बापरे माझा अडनाव असं आहे मला असंच वाग वागवलं पाहिजे आणि वागितलं वाग वागलं पाहिजे त्यामुळे एकतर सांगावं लागलं नाही आणि दोघांनी पण मला कधीच असं सांगितलं नाही mm. की समोर अशीच वाग किंवा तशीच वाग mm. ते जसे वागतात तसंच मी त्या माणसांची वागायचे त्यामुळे मी आईला बघितलंय वागताना काही काही लोकांची जी फॉर्मॅलिटी जिथे दाखवायची असते तितकं आपण चांगलं त्यांच्याशी वागायचं असतं आणि जिथे आपल्याला माहितीये की आपली घरची माणसं आहेत ते पण आपल्याला तितकंच ओळखतात त्यामुळे फेकनेस असा कुठेच आला नाही जेवढं आला तो नम्रपणा आला आणि जिथे गरजेचं असतं तिथेच आला ते बाबाकडून कडून आलंय आलाय जुलिया मम्मास <laughs> गर्ल तिने पॉझ घेतला ते नम्रपणा बाबाकडं आलाय तर पण जुलिया डॅडीज गर्ल आहे का मम्मास गर्ल आहे <laughs> मला या ऑब्झर्वेशन मध्ये वाटलंय ती डॅडीज नाही पण ती आहे काय म्हणजे आय चूज खरच म्हणजे आता म्हणजे बाबाकडे सगळेच असं म्हणतील पण बाबाकडे काही गोष्टी आहेत ज्या मी त्याच्याकडेच जाऊन बोलेन hmm. आणि आईकडे काही गोष्टी आहेत ज्या मी तिच्याचकडे जाऊन बोले hmm. पण असं कधीच नाहीये की मी त्या दोन्ही गोष्टी मिक्स होईन कारण बाबाचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो सगळ्याच बाबतीत आईचा थोडा म्हणायला गेला तर इमोशनल पर्स्पेक्टिव्ह असतो mm. बाबाचा पण आहे पण तो दाखवत नाही त्यामुळे आता तिकडे जेव्हा माझं सगळं मी ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा होते तेव्हा मला घराची खूप आठवण यायची तेव्हा मी बाबाची जास्त बोलायचे कारण तो कधीच असं दाखवायचा नाही मला की काही नाही होईल सगळं नीट इट वॉज ऑलवेज नॉर्मल जेव्हा असं आणि मला आई समोर रडायला खूप Uh, कस तरी व्हायचं कारण मला असं वाटतं की मी जर रडले तर परत तिच्यावर त्याचा हो, इफेक्ट होईल आणि माझा बेस्ट फ्रेंड मी सतत आईचा फोन झाल्यावर मी त्याला फोन करायचे कारण मला असं वाटतं की आता मी इथे रडते मी आई समोर नाही रडू शकत सो सेम आहे की म्हणजे आता बाबाशी पण बोलताना असं होतं की उगाच मला रडू येतं म्हणून मी त्याच्याशी बोलायला जात नाही असं नाहीये जेव्हा मला माहितीये की मला रडू येणार आहे मी बाबाकडे जाऊन बोलते किंवा फॉर एक्झाम्पल आता मी बॅचलर्सच्या वेळेस मला खूप कन्फ्युजन झालं होतं की मी सायन्स घेऊ की मी आर्ट्स घेऊ तेव्हा मी ऑनेस्टली बाबाला विचारलं होतं की hmm. बाबा तुला काय वाटतं hmm. की तुला वाटतं सायन्स घेऊन पुढे फायदा होणार आहे का आर्ट्स घेऊन पुढे फायदा होणार आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याच्या मते इट इज लाईक सायन्स मधून खूप पाथवेज निघू शकतो पण त्यांनी असं पण म्हटलं शेवटी की तुला जे बरोबर वाटतंय ते थे 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 कर त्यामुळे दोघांकडूनही कधीच असं नव्हतं की तुला आम्ही कर म्हणून मी म्हणेन की काही गोष्टी हिच्याकडे काही गोष्टी त्याच्याकडे जास्त मजा त्याच्याकडे शिस्त हिच्याकडे म्हणून टू द पॉइंट वेअर आता ते माझ्या आलंय आणि मला कळतंय की तिचं किती बरोबर होत म्हणजे आता आपण जेव्हा घरी स्वतः मी भांडी घासून ठेवली की तेव्हाच का घासून ठेवायची असतात हे आता मला आता तिच्यामुळे कळलं कारण नंतर खूप आळस येतो मग ती तशीच राहतात आणि सतत मला असं लक्षात येतं की तेव्हा आई बरोबर बोलत होती आणि ते आता कसं खरं होतंय हे तसंच आहे ना सासरी गेल्यावर कळेल ती फिलिंग आहे ना सासरी गेल्यावर कळेल पण हिचं नाव कमाले आहे पण आमच्यामध्ये म्हणजे मायको जास्त खंबीर आहे त्याचं साधं कारण असं आहे की तिने अनेक प्रसंग असे बघितले तिच्या स्वतःचे तिच्या आईचे तिच्या वडिलांचे तिच्या भावाचे त्या मनाने मी अगदीच असा वाढलोय त्यामुळे माझ्यामध्ये तो खंबीरपणा नाही आहे तिच्यामध्ये आहे त्यामुळे आता मुलगी जाते परदेशात तेव्हा वाईट वाटत वगैरे पण जेव्हा ती पहिल्यांदा गेली तर ती आत गेल्यानंतर मी म्हटलं मी निघतो माझे काम आहे काही काम नव्हतं मी घरी आलो आणि मी एकटा पंधरा वीस मिनटं रडत होतो मग नंतर मी ओके झाले मग पुन्हा कधी नाही रडलो पण मला ते खूप वाटलं परत होईलच आता जेव्हा ती परत प्लीज निघू नको पण इच नाव फार इंटरेस्टिंग आहे जुलिया आणि तुम्हाला अनेक जण प्रश्न विचारत असतील ना की महाराष्ट्रीयन नसताना मुलीचं नाव जुलिया कसं ठेवलं ऑब्व्हिअसली अनेकांना हा प्रश्न पडला असेल काय आहे नावा मागे स्टोरी सो आय हॅव वन आन्सर मला असं वाटतं त्यांना आधीच माहिती होते पुढे प्रदेशात जावं लागेल <laughs> परदेशात <laughs> हे तू शिकलीस उत्तर होय कारण माझे सगळे इंडियन फ्रेंड्स ऑस्ट्रेलियामध्ये एक मित्र आहे माझा तो बिचारा इनिशियल्स लावून फक्त ऑर्डरचे वगैरे सांगतो गोष्टी की माझं नावच घेऊ नका तुम्ही खूप खराब नाव घेता माझं नावच घेऊ नका त्यामुळे मला आणि मला सगळीकडे माझे सुविनियर्स मिळतात नावाचे त्यामुळे त्या नावाची निवड माझी होती कारण मला मुलगी हवी होती कारण जर मला मुलगा झाला असता आणि जर तो माझ्यासारखा झाला असता तर माझ्या वडिलांना मी झेपलो मला काय माझा मुलगा झेपला नसता त्यामुळे मला मुलगी हवी होती हिच्या बाहेरच्या लोकांना मुलगा हवा होता पण मी प्रार्थना करत होतो की मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे तर काय पाहिजे तर मुलगी पाहिजे तर माझी ती जुलिया रॉबर्ट्स नावाची ऍक्ट्रेस फार आवडते एक तर ती उत्तम अभिनेत्री आहे आणि दुसरं म्हणजे हॉलिवूडच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की एका नायकापेक्षा नायिकेला मानधन जास्त जेव्हा त्याचं लग्न झालं आणि जेव्हा ती गरमार राहिली त्याच्यानंतर तिने असं ठरवलं होतं की एक मी ऑपेरा करेन संगीत नाटक आणि त्याचं तिने सगळं करून ती बाळणपण झाल्यानंतर अमुक तमूक केलं सहा महिने आधी जेव्हा त्याचं जाहिरात आली की अमुक अमुक याला जुलिया रॉबर्ट असं असं करणार आहे तर तीन दिवसामध्ये पुढच्या सहा महिन्याचं तिकीट विक्री संपलेली होती इतकी ती लोकप्रिय त्यामुळे मला असं वाटलं की माझ्या मुलीचं नाव जुलिया असं त्याच्यानंतर जर मुलगा झाला तर मग असं लक्षात आलं की सीझर करायचं म्हटलं समजा सीझर करायचं असेल तर मग आपण जुलिया सीझर असं नाव ठेवू तेही चांगलं आणि हेही चांगलं पण सुदैवाने मुलगी झाली आणि आणि तिच्या शाळेमध्ये पण हल्ली ते रिया टिया फिया शिया बरीच नावं असतात मैत्रिणी आहेत त्या बाबा <laughs> काव्या फिव्या पण जुलिया कोणीच नाही युनिक 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 इन ऑलवेज तुझं एकमत होत या नावाला oh, नाही माझी इच्छा होती की आपल्या मुला जे कोण होईल त्याचं नाव तूच ठेवायचं ओके अशी माझी इच्छा होती तेव्हा तो तो म्हणाला की ठीक आहे दगड आणि माती असं नाव ठेवे म्हणलं माझं दगड आणि मुलगा दगड माती म्हणलं <laughs> माझं काहीच म्हणणं नाही कारण अजून तरी आपल्याकडे आईचं नाव मध्ये लावत नाही दगड संजय मोने माती संजय मोने तुला वाटत का या एका गोष्टीमुळे माझे माझ्या सगळ्या फ्रेंड सर्कल मध्ये मला एक, एक माझं नाव जुलिया मोने दगड असं सेव्ह केलं होतं <laughs> कारण कुठल्या तरी अजून एका इंटरव्ह्यू मध्ये असं त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी म्हंटलं होत हे अजूनही मला दगड <laughs> <laughs> माती तर मी त्याला काहीही नाव ठेव माझं काहीच म्हणणं नाहीये पण तूच नाव ठेवायचं मला आपल्या बाबीत पाळायचं बाकी कोणी नाही नंतर जग नाव ठेवेल ते ठेवेल नाव ठेवेल नाव ठेवेल पण मी म्हटलं तू म्हणशील ते पण मला मला पण आवडला ते न कारण जुलिया रॉबर्ट मलाही आवडते आणि जुलियन हे एक फुल आहे की जे सतत फुललेलं असतं आणि ते फुललेलं असं छान वाटतं तसं आम्हाला जेव्हा पहिल्यांदा तिला घेतलं तर तेव्हा तिचं स्माइल जे आहे ते मला खूप आवडलं होतं मग ती जन्माला आली तीच अशी एकदम ती अशी बघत आली होती मला अजूनही आठवत आहे कारण नऊ महिने अठरा दिवसांची जुलिया मी खूप पुढे गेलो आणि आली तीच मी असे कर्ली हेअर होते तिचे असे पुरे केस एकदम साईबाबा आणि असे डोळे मोठे आणि आली तीच मी अशी अशी टुक टुक बघत आली मला असं की देवीच झडूके आली असं yeah. सीझर झाल्यामुळे आणि त्यामुळे मला तिला ते नाव आवडलं होतं खूप कारण ते हसतच आले म्हणजे डॉक्टर म्हणाले हिला उठवायचीच गरज नाही उठूनच ना आली ऑलरेडी बार पण आता ती इतकं काय काय करते तिच्या करिअर मध्ये आणि तू आता आत्ता जे जन्माचा उल्लेख केलास कसं बालपण होत जुलियाचं पॅम्पर केड होती नाही मजा कर असं होतं नाही मी तेच म्हणलं ना की कधीच त्याने कुठल्याही प्रकारचा हट्ट केला नाही कधीच ही रडली नाही आम्ही खरंच ब्लेस्ड आहोत खरंच की तर ह्याचं कारण असं असू शकेल की मी म्हणजे आधी खूप मला प्रॉब्लेम होत थायरॉइडमुळे मला बाळ होणं खूप कठीण होतं आणखीन जेव्हा मला हे कळलं की आता हे होत आहे सक्सेस होत आहे कारण मी संजय लास्ट चान्स माझा पण मला एकदा चान्स घेऊ दे कारण मला मुलं खूप आवडतं म्हणजे मूल हे सर्वस्व अशातली मी नाही पण मला मुलं आवडतात म्हणून मी हे केलं तेव्हा मी खूप मेडिटेशन करायचे आणि अध्यात्माची ओढ ही मला नव्वद सालापासून मला जो ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून मला माझा मित्र माझं गुरु संजय गोडबोले यांनी लावली तर त्यावेळी मी खूप मेडिटेशन करायचं म्हणजे पाच पाच तास जितका वेळ मला बसता येईल तितकं मी मेडिटेशन केलं आणि तेव्हा तेव्हा मी ज्ञानेश्वर माऊलीला सांगायचे की माझ्या पोटी तुमच्यासारखं बाहे होते माझ्या सासऱ्यांच्या फोटो समोर उभं राहायचे आणि मी त्यांना सांगायचे की कारण माझे सासरे खूप वेगळे होते आणि कोणी दरवाज्यावर आलं की अरे वा आलात का या असे होते म्हणजे पहाडी आवाज अख्ख्या बिल्डिंगला गायचे की आमच्याकडे कोणत्या आला सतत असत कशाची टेन्शन होते कधी दाखवायचे फरक होता आमच्या तर <laughs> त्याच्यामुळे माझी इच्छा होते की माझ्या कारण माझ्या आणि माझ्या सासरांचे खूपच गोड संबंध होते आम्ही दीड वर्ष माझ्या आणि त्यांचं एकत्र राहणं झालं तर त्याच्यामुळे माझी इच्छा होती की त्यांनी परत आमच्याकडे यावं आणि मेडिटेशन करायचे ओंकार करायचे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा कुठेतरी तिच्यावर परिणाम झालाय किंवा स्वामींची आराधना करायचे तर मंत्र सतत माझं एक सतत तोंड बंद झालं की माझं नामस्मरण चालू तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा तो परिणाम असेल आणि जे आहारावरती माझं खूप आहे की जे सात्विक आहार मी करते करत होते तेव्हा त्याचाही कुठेतरी तिच्यावर परिणाम झाला असेल आणि एक स्वतःच म्हणून तिचं काहीतरी ती घेऊन आलीये ते हे आहे की तिला एकदा समजावलं की मोबाईल तुला मी का देत नाही पाचवीमध्ये हे सांगितलं होती कधीही तिने हट्ट केला नाही किंवा तिने आजीकडे बोलून दाखवलंय आत्ताकडे बोलून दाखवलंय असं कधी केलं नाही किंवा मी तिला साडेचार महिन्याची होती ती तेव्हा मी माझं आभा दुसरं सुरू केलं दुसरं पर्व तर तेव्हा मी तिला कानात सांगून जायचे सगळं आता ह्याचा रेफरन्स कुठे लागला माहिती का मला मी जेव्हा पहिल्यांदा घोड्याबरोबर माझं काम होतं तेव्हा आपले पूर्वीचे जे नट होते यशवंत आणि नाही आपले कोल्हापूरचे चंद्रकांत सॉरी मला सांगितलं होतं की प्राण्याबरोबर काम करशील कानात जाऊन सांगायचं की मी तुझ्यावरती विश्वास ठेवून हे करते आणि मी तुझी मैत्रीण आहे आणि हे तुझ्यावर आता तू मला जसं नेशील तसं मी येणार आणि हे मी त्या घोड्याच्या कानात बोलले आणि मला काही चेसिंग वगैरे येत नव्हतं पण त्याने मला त्या भारतीने मला बरोबर सगळीकडे नेले आणि मला कुठली इजा पोचली नाही ते डोक्यात होतं माझ्या आणि दुसरी गोष्ट मला जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता जेव्हा असं लक्षात आलं होतं माझ्या आईच्या की मी आता काही काम करू शकत नाही तेव्हा ती तेव्हा थेरपी वगैरे पण आई मला संध्याकाळी शिवाजी मंदिरला जाऊन फिरवून आणायची रवींद्रला जाऊन फिरवून आणायची तर hmm. दादा तिला जे तू का तिला हे करते मला वाटतं की ती ह्याच्यातूनच बरी होणार ती तिची थेरपी होती तसं माझ्या डोक्यात ते कुठेतरी होतं की मी तिच्या कानात सांगून जायचे की मी कामावर जाते आजी एकटी घरात आहे आजीला त्रास द्यायचा नाही तुझा खाऊ ठेवलाय तो खायचा गपचूप झोपायचं झोपून उठलीस की खेळायचं नंतर सगळं मी संध्याकाळी येणार मी तुझ्याजवळ हे मी तिला नेहमी सांगून जाईल सासूबाई म्हणायचे तू काय तिला सांगून जातेस <laughs> का कारण ती तसंच वागते वा कारण ती उठली ना तरी ती रडायची नाही त्या म्हणायच्या की मी जाऊन बघायला लागायचं की जुलिया उठली का कारण ती ते दुपट्याशी खेळत बसायची किंवा नंतर मोठे झाल्यावर कोणी डॉक्टर कडे गेलं काही तर मी सतत तिच्यासाठी एक पुस्तक माझ्याजवळ ठेवायचे hmm. आपल्या माधुरीताई ताई पुरंदर लिहिलेलं तर तेच माझं घर नावाच तर सतत ते पुस्तक तिच्याजवळ राधाची माहिती मग राधाचे सगळे तर ते नेहमी पुस्तकं माझ्याजवळ ठेवायची जेव्हा वाचता येत नव्हतं तेव्हा एक कलर म्हणजे मी हे ठेवायचे कारण माझे भाऊ आणि वडील कमर्श मला वाटत कुठेतरी ते यावं मग काही पेन्सिली पेपर असे घेऊन जायचे आणि मी तिला सध्या चित्र तो जे काय असेल ते आणि मी डॉक्टरांशी बोलत आहे तिने कधी ती रडली नाही किंवा पहिला प्रवास जे आम्ही केला विमानाचा ते आम्ही तिला सांगितलं होतं की आपण खूप वर जाणार आहोत त्रास होईल रडायचं नाही जुलिया मी तुझ्या जवळ आहे ती अजिबात रडली नाही म्हणजे ती कळत होतं तिला मी आणि मी प्रत्येक गोष्ट सांगायची तिला मी कधीच असं केलं नाही कुठली गोष्ट तिच्यापासून लपवली त्या बात मी प्रत्येक गोष्ट तिला किंवा प्रत्येक पार्टीला आम्ही तिला आमच्या बरोबर न्यायचो आम्ही असं कधीच केलं नाही खोटं सांगू की आम्हाला शूटिंग या आणि आम्ही दोघच पार्टीला गेलोय त्यामुळे तिला आपोआप तिकडचे टिकेट कळले किंवा ती आम्ही कि जरी कुणाशी बोलण्यात असलो तर तिची वेळ झाली की ती जाऊन प्लेट्स घ्यायची ती विचारायची हे काय आहे ती तिचं घ्यायची जेवत जेवत बसायची तिने कधी केलं नाही की के आई कधी मला देणार बाबा कधी देणार फक्त नॉनव्हेज असेल तर मी सांगित तिला सांगा काय चांगलं यातलं मला कळायचं नाही संजय जाऊन तिला सांगायचं की हे घे हे चांगलंय तर त्यामुळे कधीही तिने आम्हाला त्रास नाही दिला अजूनपर्यंत मला एकच आठवण आहे हट्ट केला तिने तो सुद्धा कसला फुगा मला फुगा पाहिजे एवढाच हट्ट बाकी कधीही नाही तिच्या मैत्रिणींकडे मोबाईल होते तुला यांनी सांगितलं होतं दहावीच्या परीक्षेच्या वेळेला तुला मोबाईल दे तिने परत कधी असं म्हटलं नाही की मोबाईल पाहिजे मोबाईल दिला तिने कधीच 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 काही मागितलं नाही मुळात काय माहिती ना आणि की आमच्याकडे चोवीस तासाची बाई म्हणजे मुलांना सांभाळायला की मी हिला घेऊ मी चालले पुढे आणि माझी कोणतरी बाई तिला घेऊन चालले नाही हे मला दृश्यच मला आवडत नाही म्हणजे एका पॉइंटला माझ्या सासूबाई जेव्हा ही झाली त्या पंच्याहत्तर वर्षाच्या हो। त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार किंवा माझी आई पण मोठी होते एका पॉईंटला मी असं ठरवलं होतं की जर का हे नाही ना, ना सगळं जमलं संजय तर मी काम सोडेन आणि घरात बसेन मग जसं असेल तसं आपण जगूया पण माझी मुलगी पायणा घरात जाते किंवा माझी मुलगी नानीच्या जीवार कारण तिने पोळी दोन हातांनी तोडलेली मला नाही चालणार किंवा उजव्यातून पाणी पिलेला मला नाही चालणार तर हे जे काय आहे ते माझ्या डोक्यात फिक्स होतं की आणि दुसरी गोष्ट आमच्या आनंदासाठी आम्ही तिला जन्माला घातलंय बरोबर त्यामुळे तिच्यासाठी वेळ हा काढलाच पाहिजे एकत्र काम नाही करायचं कर एकाच वेळा वन... शूटिंग झाला सुरुवात असं पण होता संजय म्हणाला की तुला जर जास्त काम असेल तुला बाहेर जावं लागलं तर तू बिंदास जा मी घराकडे त्याच्या वेळेला लक्ष दे किती छान हा कारण स्वयंपाक वगैरे सगळं सगळं आम्हाला दोघं नाही करता येतो काही होती जेवण शिकली आणि अडिशनली माझ्यासाठी नॉन व्हेजिटेरियन पण तो करतो काही करतेच मान्य आहे पण तिच्या एक रेसिपीज बघून असतं आणि त्याचं थोडा स्वतःच्या क्रिएटिव्ह असतं आज आपण जुलिया ना आपण हे करून बघूया ते जे त्याचं मस्त एक एक रेसिपीज असतात तो, तो लिहून काढत नाही फक्त म्हणून तो सांगत नाही मला रेसिपी जुलिया पण आता आई बाबा इतकं सांगतात करिअर बद्दल म्हणा किंवा पर्सनल ग्रोथ बद्दल असं कुठेतरी असतं ना की मुलं म्हणून आपण बघत असतो आपल्या आई वडिलांकडे आणि ही गोष्ट आपल्याला हवी आपल्या आई बाबांकडची किंवा आपल्याकडे ठेवूयात नको ठेवूयात असं आई बाबांमधला एक एक गुण जो तू आवर्जून स्वतःकडे घेतलायस की मला पाहिजे हे तर तो काय सांगशील जुलिया म्हणून सोप म्हणता म्हणताच विचारायला लागले एक, <laughs> लाग एक बाबाच आहे इज मी मगाशी म्हंटल तसं लिव्हिंग म्हणजे जजमेंट तर कोणाकडूनही येऊ हो शकते पण म्हणून आपल्याला जे हवंय ते करायचं नाही असं कधीच त्यांनी केलं नाही hmm. त्याचे मित्र बरोबर त्याचे सगळे नकरे सगळं त्याच्याकडून करून घेतात मी पण करून घेते पण म्हणून तो ऑथेंटिकली जे आपण म्हणतो बी युअरसेल्फ ते hmm. त्यांनी कधी सोडलं नाही आणि म्हणून मी पण मला पण कधी विचित्र वाटलं नाही त्यांच्याकडे जाऊन माझे इंटरेस्ट सांगायला जे बाकी कोणाकडे नव्हते किंवा आता माझे माझा आणि बाबाचा फेवरेट टाइमपास आधी वॉज क्राईम पेट्रोल बघणं आम्ही डिस्कस करायचो गोष्टी एकमेकांच्या आणि तेव्हा बाकी सगळे लोक म्हणजे ह्याच ऍक्टरची मूवी बघा हाच मला खूप आवडतो ह्याच मला असं तुम्ही काय बोलताय मला काही कळतच नाही त्यामुळे ते एक आहे की युअर युअरसेल्फ ऑथेंटिकली हवं तसं सगळं करायचं आणि बोलेल तर बोलतील लोक मग त्यांना आपलं नाही म्हणायचं असं त्याच्यानंतर लोकांची परवा करायची पण एका मर्यादेपर्यंत पहिली परवा आपली करायची आईचा गुण म्हणजे डिसिप्लिन आम्ही दोघेही म्हणू शकतो की आमच्यात डिसिप्लिन कधी येणार नाही बट आय ट्राय मला एकेक अंबाबाई आतापर्यंत इतक्यांदा तिला भेटली किंवा इतक्यांदा इंटरव्ह्यू केला आहे ना सात तर सात एक काय खूप पर्टिक्युलर आहे ती आणि मेजरली म्हणजे डिसिप्लिन वगैरे पेक्षाही आधी नाती जपून ठेवणं hmm. कारण आता थोडस काही मिसअंडरस्टँडिंग झालं तर लगेच त्या माणसांना मी टाकून नाही दिलं पाहिजे समजून घेणं पण एक गोष्ट असते की आता काहीतरी कारण असेल म्हणूनच ती व्यक्ती आपल्या बरोबर अशी वागली असते right. ते समजून घेणं मग पुढे ठरवणं ठीक आहे एक मग ते बाबाचं वागणं येतं की नाही मग आता मला पटतच नाहीये आता जुलियाचं शिक्षण आता चालू आहे आणि हे लास्ट इयर आहे का नेक्स्ट लास्ट इयर लास्ट इयर काय प्लॅन्स आहेत त्यानंतर बॅक टू इंडिया का तिकडे स्थायिक व्हायचंय काय काय का प्लॅन्स आहेत मी काहीच ठरवलं नाहीये कारण बऱ्यापैकी अनप्रेडिक्टेबल आहे माय कारण परत नाव सांग मेजरिंग इन वाईल्ड लाईफ बायोग्राफी बायोग्राफी बायो बायोलॉजी तर असंच आहे की आता प्राण्यांचा विषय प्राणी कुठेही मिळू शकतात oh, oh. आणि मला पर्सनली अस आवड तिथून निर्माण झाली की मला प्रत्येक देशातला प्राणी एक्सप्लोर करायचा आहे hmm. त्यामुळे प्रायोरिटी माझी असेल की एक्सपिरियन्ससाठी आत्ता तरी ऑस्ट्रेलियामध्ये फॉर ॲटलिस्ट अ इयर ऑर टू hmm. जसा एक्सपिरियन्स मिळेल तसं पण मी काहीच डेफिनेटली असं ठरवलं नाहीये किती वर्ष केनिया इज अन ऑप्शन इंडिया इज अ व्हेरी बिग ऑप्शन इफ देर इज लाइक लाईक काय म्हणतो आपण प्रॉपर जॉब असेल जिथे मला सॅटिस्फॅक्शन मिळतं कारण अदरवाइज मला माहिती आहे की इंडिया सारखी मी मग अशी म्हटलं तसं इकोसिस्टिम कुठे कुठेच नाही करेक्ट आहे आणि माय बिगेस्ट लव्ह इज एकतर हत्ती आहे आणि बिग कॅट्स टायगर्स टायगर्स लायन्स आपल्याकडे बिग फाईव्ह एव्हरीथिंग त्यामुळे ठरवला नाहीये पण तरी काही काही एक माइलस्टोन्स आहेत स्वतःचे की एका पॉइंट नंतर आपल्याला इंडिपेंडेंटली प्रोजेक्ट हँडल करता आलं पाहिजे आज जेव्हा आई बाबा म्हणून तिच्याकडे तुम्ही बघता तेव्हा किती प्राऊड फिलिंग असतं दोघांनाही काय वाटतं जेव्हा तुम्ही बघता ती असे एवढे मोठे मोठे शब्द वापरते एवढं छान शिकते असाइनमेंट तिच्या कमायच असतील आय इव्हन इमॅजिन तू काय असाइनमेंट करत असेल मी तेच सांगणार होतो तुला की त्याच्या लेखनाचा उपयोग तिला असाइनमेंट मध्ये होतो कारण तिच्या असाइनमेंट खूप छान पद्धतीने आणि हे तिच्या प्रोफेसरनी तिला रिमार्क दिलं त्याच्यावर मी सांगू शकते काही काही गोष्टी कळतही नाही तर ते, ते इंग्लिशमध्ये इतक्या हायर इंग्लिश आणि काही काही डोक्युन्स पण त्या कधी कधी ती मला पाठवते हो की हे वाच तर ते वाचण्यामध्ये एक फ्लो असतो छान आणि लहानपणी ना ती सतत अनिमल प्लॅनेट बघायची सतत तिचे डिस्कवरी किंवा अॅनिमल प्लॅनेट हेच बघायची ती कार्टून खूप कमी बघायची ते कळत होतं असं आम्हाला तिला आवडलेलं पहिलं सॉफ्ट होतं ते हत्ती होता की तो अजूनही ठेवलाय जो सोनियानी म्हणजे खरे काकांच्या मुलीने तिला दिला तो अजूनही आम्ही ठेवून दिले म्हणते हा ठेवून द्या माझ्यासाठी ते एक ठेवलंय त्याच्यामुळे तेव्हापासूनच ते वाटत होतं की हे करणार आहे आणि आता ती ज्या पद्धतीने आम्हाला एक गोष्टी सांगते त्याच्यामुळे आम्हाला खरंच खूप मला अभिमान वाटतो तिचा येस सर काय वाटतं लेखीकडे बघूनस किती प्राऊड फिलिंग आहे फार मतो एक तर तिने खूप वेगळा विषय निवडला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो तिच्या डोक्यात होता आता ती दोन वर्ष परीक्षा देईल सगळं ठीक आहे पण पहिल्यापासून तिच्या डोक्यात जे होतं प्राणी बिणी अमुक तमूक त्याच्याबद्दलचं त्याच्यातच ता तिने केलं बरं तो जो विषय आहे त्याला बहुतेक ठिकाणी शास्त्र हा विषय लागतो कला वाणिज्य आणि शास्त्र म्हणलं शास्त्र तर जरा आमचं थोडं गणित वगैरे कच्चा आहे त्यामुळे आम्ही त्याच्यात पडलो नाही पण तिने तो शोधून काढला ती हरली नाही आणि तिने तो शोधून काढला त्याच्यामध्ये केलं आणि आता ते गणित वगैरे पण असतं त्याच्यात तिला चांगलं मिळतं गणित येतं तेवढं पण प्राण्यांच तिचं काय आम्हाला माहित नाही आमच्या छोटीशी गल्ली आहे संध्याकाळी सात साडेसात नंतर सुनसान असते तिथे असे भटके कुत्रे असतात ते भुंग भुंग भुंकत असतात ही शाळेत जायची ना किंवा हिच्या मागे एक दोन तीन कुत्रे असायचे खाली ते कधीच भुंकले नाही तिच्या अंगावरती <laughs> कधीच नाही भुंकले काय ती करायची देव झाड नाही म्हणजे ती ह्या आता अनिमल सायन्स म्हटलं की आपल्याला फक्त प्राणी पण ती जे आम्हाला आम्हाला तिने तिला विचारलं की तू नक्की काय शिकतेस म्हणजे कारण तिला काही ट्रेनिंग करायचं नाही आहे किंवा असं काही नाही जे आपण बघतो ने नेहमी की कुत्र्यांना कसं शिकवतात मग हे करतात ते करतात नक्की तू काय करतेस तरी काय म्हणजे असं आम्हाला आम्हाला दोघांनी प्रश्न पडला त्याच्यामध्ये इतके विषय असतात हे आम्हाला पहिल्यांदा कळलं की एखाद्या प्राणाला तुम्ही जेव्हा हलवता तेव्हा ती माती तिकडची तर चालते की नाही ते वेदर त्याच्यासाठी सूट आहे की नाही त्याचं अन्न बरोबर आहे की नाही तुम्ही देताय ते या सगळ्याचा तिला अभ्यास करावा लागतो जे ॲक्च्युली मलाही माहिती नव्हतं मी हा कोर्स करायला लागल्यानंतर मला जाणीव झाली की ॲक् खरं तर एका प्राण्याचा जो एक्झिस्टन्स आहे तो फक्त प्राण्यावरच अवलंबून माती आता ऑस्ट्रेलियामध्येच किती वेदर रिलेटेड गोष्टी आहेत म्हणजे त्यांच्याकडे फक्त नॅचरल वेदर नाही तर तिथे वाईल्ड फायर्स होतात कलामिटीज थंडस्टॉम आता पण तिथे चालू आहे सगळं आणि ह्याचा त्या प्राण्यांवर किती परिणाम होतो हे आपल्याला आधी मला कधीच लक्षात घ्यायचं नाही आपण नुसतं विचार करायचो आज पाऊस पडतोय म्हणजे चिमण्यांना घरी जाता येत नसेल वगैरे पण खूप मोठ्या स्केलवर त्यांच्यावर परिणाम होतो म्हणजे गरम असो गार ओ, असो काही त्यामुळे मला काय कळलं की आपण मुंबईत राहतोय आपण कोल्हापूरला गेलो कोल्हापूरला गेल्यानंतर पहिला त्रास काय होतो आपल्याला पाऊस नाही कमी थंडी भरपूर उन्हाळा कडक पाणी मचूळ किंवा कठीण पाणी अमुक नाही या सगळ्यातनं आपण एखादं घर बांधतो मग बाजूला एक बाग बगीचा करतो मग आपल्याला कळतं ते हापूस आंबा नाही बरं ठीक आहे आपण रायवळ बांधू पायरी करू असं करून आपण आपलं एकलं तसं करवतो हे सगळं प्राणी स्वतःचं स्वतः करू शकत नाही कारण निसर्गाने त्यांना तेवढं अक्कल नाही किंवा काही नाही तर आपण प्राण्यांना सगळ्यात चांगली परिसर किंवा कसं द्यावं यासाठी काय करायला पाहिजे आणि कुठल्या काळज्या घेतल्या पाहिजेत जेणेकरून प्राणांचं आयुष्यसुद्धा जास्तीत जास्त सुखी होईल अत्यंत मोठ्या प्रमाणावरती काही असं काही थोर काही न करता छोट्या 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 गोष्टी आहेत त्यांनी हरणंही सुखात राहतील काही हरणांची शिकार होईल वाघही सुखात राहतील चित्तही सुखात राहतील त्यांनाही जगता येईल ह्यांनाही जगता येईल त्यांनाही जगता येईल ह्यांना जगता येईल एवढ्या प्राण्यापासून एवढ्या प्राण्यापर्यंत सगळ्यांना वसुदैव कुटुंबकम सुखाने जगता येईल याच्यासाठी काय करता येईल आणि काय मापदंड घेतले पाहिजेत काय कारण घेतली पाहिजेत काय पद्धतीने केले पाहिजेत असा माझ्या मते तिचा अभ्यास आहे किती मार्क्स देशिया उत्तर सगळे खूप पद्धतीने समजवलं त्यांनी कमाले मग अशी सुख तू सांगत होतीस कि ती गाणं शिकली ती नाट्यसंगीतामध्ये डिप्लोमा केलाय तिने आणि ती ती दादरकरांकडे शिकले नाट्यसंगीत आणि त्यावेळेला म्हणजे मला वाटतं सहावी सातवीत होतीस तू त्यावेळेला तिच्या डोक्यात होत आणि मला अजूनही वाटतं की ते तिने कुठेतरी करावं तिच्या जे मनात होतं कारण मला ते खूप आवडले कन्सेप्टच ती तिची होती तिचं म्हणणं एखादा राग जर मनुष्याला बरा करू शकतो आता खूप असे राग आहेत आपल्याकडे कि त्याने वाद्य आहेत की ज्याने ती म्हणाली प्राण्यांची जेव्हा सर्जरी होत असेल किंवा प्राण्यांमध्ये जेव्हा त्यांना सुद्धा मेंटली प्रॉब्लेम असतात तर त्याच्यासाठी मला माझं गाणं वापरायचं आहे की त्यांचं सर्जरी चालू असताना मी गाते आणि त्यांना बरं वाटेल आणि माझी इच्छा आहे कारण तिचा आवाज अतिशय सोय माझी मुलगी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून तिचा अतिशय आवाज खूप गोड आवाज आहे तिचा आणि तिने ते म्हणजे कधी कधी आता जेव्हा ती इथे होती तेव्हा मी तिला असं एजुला एखादं गाणं म्हणणं कुठलंही म्हण तुला जे आवडेल ते माझं असं कधीच डिमांड नसायची पण तू गाणं म्हणणार किती म्हणायची मला खूप बरं वाटतं जर मी तिचे काही व्हिडिओज काढलेत तर मला कधी मी अशी एकटी असले किंवा मला खूप आठवण आली किंवा खूप दमून आले किंवा बाहेर काहीतरी झालं आणि ते घरात आणायचं त्यावेळेला मी तिचे रेकॉर्ड्स केलेली गाणी मी ऐकत असते रिसेंटली एक मी व्हिडिओ बघितला होता मला एक्झॅक्टली आठवत नाही पण त्याच्यात असं होतं की तो कुत्रा कुत्र्यांना आणि मुळात प्राण्यांना कॅट्स डॉग्स त्यांना सगळ्यांना डॉक्टर त्यांचे बघितले की खूप भीती भीती वाटते हो, हो, हो. तर टोटल तर होत की त्या कुत्र्याचं जे फेवरेट गाणं होतं ते त्यांच्या ओनरनी लावलं आणि मग ते त्याला वेटनरी क्लिनिकमध्ये घेऊन गेले आणि तेव्हा त्याला ते इंजेक्शन किंवा ब्लड कलेक्ट करणं ते त्याचं सगळं चालू आणि तेव्हा तो, तो, तो ते सगळं करून घेत होता असं मला असं वाटतं या इंटरव्ह्यूचा शेवट आपण एक जुलियाचा गाण्यानेच करा oh, oh, आता इतकं बोललोय आपण तर तुझं आवडतं बाबांचं आवडतं आईचं आवडतं कोणतं शो कारण खरंच मला खूप हे तुला साथ देतील दोघे जण मी लिहू हा मी ऍक्च्युली सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच आता माहिती होतं की जुलियाचं आणि माझं किती बॉन्डिंग आहे किंवा मी hmm. जुलियाशिवाय राहूच शकत नाही किंवा प्रत्येक गोष्टीत मला जुलियाचा म्हणजे माझा मोठा सपोर्ट hmm. माझ्यापासून दूर गेला असं मला वाटतं hmm. माझी प्रत्येक गोष्ट तिला मी सांगते तर ता त्यामुळे ता सगळ्यांना खरं असं वाटलं होतं की नंतर मी कशी इथे राहीन किंवा काय पण मला असं वाटतं की तिनेच मला ते बळ दिलं कारण ते काहीतरी तिकडे तिचं इच्छा पूर्ण करण्यासाठी जाते स्वप्न तिचं स्वप्न साकारण्यासाठी जाते तर तिनेच मला ते बळ दिलं आणि <laughs> मला वाटतं म्हणून मी इथे राहू शकते <laughs> अशी इच्छा होत असेल आपण जाऊयात लेकीकडे किंवा तिला बोलवून घेऊयात पर... मला वाटतं पण तिला त्रास होईल म्हणून मी ते करत करत येस रेडी जडतो तो जीव लागते बुडतो तो, तो सूर्य उरेतो आभास तोच अर्थ उडतोच रंग ढळतो तो अश्रू सुटतो तो संग दाटते ती माया सरे तोच काळ जला तर आभाळ घडो पोटी गुढ माया आभाळ माया आभाळ माया क्या बात आहे जुलिया माझ्या अंगार काटा आला लिटरली साडेचार महिन्याची होतीस तू जेव्हा आई ही मालिका करत होती आणि आज

आणि नाही गात राहावं आणि हे हे तिचं इनबिल्ट आहे म्हणजे खरंच आहे कारण माझ्याकडे काय आवाज आहे मी लेकुरेमध्ये काम केलं वगैरे सगळं ठीक आहे पण तेव्हा लाईव्ह गात होते पण म्हणजे सूर किंवा आमचं खरंच काही संबंध नाही त्याच्याशी आणि ते तिच्याकडे आहे आणि इनबिल्ट आहे तिचे तिचे तिच्या ज्या काही क्वालिटीज आहेत मला असं वाटतं तिच्याकडे जे काही आहे ते तिचं तिचं स्वतःच आहे गॉड्स ओन चाइल्ड मला गाण्याची आवड होती पण तेव्हा ना आमचं मी लहान होतो ना तेव्हा आजूबाजूला काही नव्हतं म्हणजे रिकाम असायचं माहीम तेव्हा त्यामुळे आजूबाजूला कुठे ना गाणं शिकवायचं असं काही नव्हतं त्यामुळे माझं राहून गेलं मी पाच सात नाटकातन गायलोय बिलय पण मलाच असं वाटतं की मला गात लोकांना अजिबात असं वाटत नाही सुदैवाने पण तिचा आवाज खरच आणि आभामया बरोबर खूप गोष्टी मला आश्चर्याचा धक्का बसला म्हणजे विनय मला तेव्हा सतत म्हणायचं ही मला देऊन टाक हिला देऊन टाक त्यामुळे तिच्या म्हणजे खरंच तिच्याकडे स्वतःकडे जरी ती म्हणाली की मी आईकडनं शिकले नाती जोडणं आणि ते वगैरे पण ह्या गोष्टी नुसत्या शिकण्यासारख्या नसतात कारण तुमच्यावरती कोणी लादत नाही आणि ते लादणं तुम्हाला लगेच कळतं वेगळं तर तसं तिने तस कधी केलं नाही कारण तिने आमच्यापेक्षा सुद्धा खूप माणसं जोडली आहेत ती जो म्हणजे केवळ आमची मुलगी म्हणून तिला कोणी बोलवत नाही ना किंवा आता सुद्धा ती आली तेव्हा ती तिकडे ठरवून आली होती की मला कोणाकोणाला भेटायचं कारण ते जायच्या आधी भेटणं झालं नाही त्यामुळे तिने आधी सांगितलं होते की मला चिपरुणला जायचे आपले विंध्यवासिनी आहे देवी आहे तिला मला हे करायचंय त्याच्यानंतर माझ्या कोतवड्याला सगळे आमचे नातेवाईक आहेत दादा आजोबांना ते ते खूप तिचे लाडके आहेत दादा आजोबा त्यांना मला भेट रत्नागिरीचा विचार केला तर मला असं वाटतं मला वाटतं त्यांच्याकडून मला हे आलं कारण लहानपणी आम्ही जेव्हा जायचो गावी मी सतत गोठ्यात असायचे mm. कारण आमच्याकडे गाई म्हशी त्यांचं uh. वासरू सगळं असायचं आणि मी जेवण म्हंटल तरी आजोबा गोठ्या। मला गोठ्यातच जेवायला द्यायचं mm. त्यामुळे आम्ही तिकडे छान मी मज्जा बघत बघत जेवायचे त्यामुळे त्यांच्याकडून ते आलं त्यामुळे मी ती सगळं ठरवून आली होती की मला पन्नाला कल्पना माशी तिच्याकडे भेटायला द्यायचंय मला मला गोव्यात राजन तालक माणूस सगळ्यांना त्या त्याप्रमाणे मी ठरवलं होतं की तिला जिथे जायचं तिथे आपण जायचं त्यामुळे ही सगळी तिची माणसं आहेत म्हणजे आमची जरी असली तरी तिने ती नाती पुढपर्यंत नेली आणि खरंच जोडलेत कारण ती मला माहिती नव्हतं की तिकडनं सुद्धा ती त्यांना मेसेजेस करत असते कधीतरी बोलत असते तर हे तिचं तिचं आहे आणि ह्याचा मला खूप जास्त अभिमान आणि आनंद होतो खरं आणि मला इतकं भारी वाटलंय ना आता जुलिया तुझ्याशी गप्पा मारून आणि आता तू ज्या म्हणतो डेडिकेशन दिसतं माणसाच्या चेहऱ्यावर मी तुला म्हटलं गाणं गा तर तू हे डिनाय करू शक मी नाही गाऊ शकत कारण तुझा आवाज बसला ऑब्व्हिअसली इतकं सुंदर गायला फार मिनिमल तिच्या गरज आहेत असं मला वाटतं की म्हणजे मीच तिच्या मागे लागते की जुलिया गणपती आहे नवीन ड्रेस घेऊया मागच्या गणपतीत मी काय घातलंय हे कुणाच्या तरी लक्षात आहे का उत्तर आई एवढे चांगले चांगले ड्रेसेस करू काय <laughs> आमच्या कॉलेज मुलींच आहे कोण बघणार मुलगा <laughs> कमाल नाही आता इकडे नवमेजवानीमध्ये ना तिच्यासाठी मी मला असं होतं की ऑस्ट्रेलियावरनं आली आहे आवडेल तिला पंगत नाही पण मला असं झालं की सुखची मुलगी आहे तिला आवडणारच हेच करूया आपण yes. आता बोलतोय म्हणून नाही तर हे गेलं असत आहे यानंतर प्रश्नच नाही मला फार आवडलं हे सरप्राईज या संजय सरांचं कमाल होतं सर थँक्यू सो मच तुम्ही डिरेक्टली आलात आमच्या इथे मला फार भारी वाटलं माझं ना जरा ताडखेचा घोळ झाला आता तू घरी जाऊन तुला कॅलेंडर दाखवतो उद्या सकाळी आणि इथे सुद्धा तू इंटरव्ह्यू घेतेस म्हणून ती आली आई गजली नाहीतर ती आली नसती तिने तिला नकोच असत कुठे यायला कारण ती तुमची मुलगी म्हणून मला लेबल नकोय ब्लंड तेव्हा असं ठरलं इकडे एक महिना तेव्हा ती म्हणाली आई मला पंधरा ठिकाणी उगाच फिरवू नका हो मी सांगेन तिथेच मला जायचं जास्ती ठिकाणी जुलिया एक समज असतो की कलाकार म्हटल्यावर त्यांची मुलं तितकीच लाडात वाढलेली असतील त्यांना काय स्ट्रगल असतो बट त्यांना आउट ऑफ द बॉक्स कुठेतरी माहिती असतं की इझी नाही आहे कलाकाराचा मुलगा म्हणून मोठं होणं लाईक like, सुसाईड की कंपॅरिझन तुलना किती मोठी असते मुलं तुमच्याकडनं शिक्षण तुम्ही कसे वागता हे तितकंच महत्वाचं लहान होती तर तिसरीच होतीच असेल तर ती मला आई आपल्याकडे गाडी आहे ना म्हणलं हो मग मला तुम्ही तुला ज्या सुटे त्या गाडीने का नाही मला सोडत मला पण गाडी द्या म्हणलं का माझी मैत्रिणी आहे ती गाडीने येते आणि गाडीने जाते म्हणलं बरोबर आहे तिच्याकडे लक्झरी ती आपल्याकडे नेसेसिटी आहे म्हणलं बाबू म्हंटल नेहमी ट्रेननी आणि बसनी जातो त्याला 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 तेच आवडतं मला गाडीने मला गाडीची सवय आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे खूप सामान असतं हो। माझी मॅनिटी असते माझा डबा असतो माझं हे असतं ता त्या त्या साऱ्या गोष्टी घेऊन मी ट्रेनीने जाऊ शकतो म्हणून म्हटलं ती गाडी आपल्याकडे आहे जेव्हा नसतं तेव्हा मी तुला सोडते आणि म्हटलं बसने का जायचं तर बसमध्ये तुला तिसरा एक डबा दिलेला असतो तो तू दुसऱ्या तुझ्या मैत्रीणबरोबर शेअर करू शकतेस किंवा आपल्याला जागा पकडायची आहे हे जे कस ते व्हायला पाहिजे किंवा भांडण आहे ते सगळं आलं पाहिजे ते आलं पाहिजे मला मला पण स्वतःला आवडणार असते की हो सुकन्या त्यांची मुली मला तिला शाळेत खूप कमी लोकांना फक्त किंवा तिच्या प्रत्येक पीटीएम ला मी किंवा संजय मी ठरवून सुट्टी घेऊन जायचो किंवा तिच्या प्रत्येक अॅन्युअल डे ला आम्ही जायचो कारण मला असं कुठेही नको होतं की बाबांना माहितीच नाही जुल्या किटवी ते नाही पण माहिती तिचं काय चाललंय तिची काय प्रगती आहे तिला कुठे काय कमी पडते काय करा हे त्यालाही तितकंच आहे ना नायचो गर्दी गर्दी असेल मला एवढी गर्दी व्हायची त्यामुळे मला कोणीतरी एक या एक जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा मी म्हणलं प्लीज कोणीतरी एक या किंवा मी मुद्दामून तिच्यासाठी शूटिंग मधून सुट्टी घेते आणि मी तिकडे सांगायचे की आज मला जुलियाला घेऊन बाहेर जायचंय आणि म्हणून मला सुट्टी शाळेतले दिवाळी तिच्या सेट वर आम्ही सगळ्यांनी तिच्या बरोबर जे कलाकार होते त्यांनी मिळून केलेले कारण मला सेट वर जाऊन त्यांना पण भेटायला आवडायचं त्यामुळे म्हणजे आता सुद्धा सुरुची खास तिला लग्न झाल्यानंतर खास तिला भेटण्यासाठी आम्ही एक दिवस ठेवला की नाही आपल्याला जुल्याबरोबर खूप गप्पा मारायच्या आणि सुद्धा त्यांच्या इतकी फ्री आणि मला आवडायचं ते कारण काही आता तरी माझ्या एज डिफरन्स खूप आहे आमच्यामध्ये हो। आमचं मुळात लग्न खूप उशिरा झालं हो। हो। त्याच्यानंतर मला चार पाच वर्षांनी मूल झालं त्यात एज डिफरन्स खूप आहे तेव्हा मला ती त्यांच्याबरोबर ज्या बोलायची सुरूची आहे मधुगंध आहे खूप जणांबरोबर तिची खूप फ्रेंडली रिलेशन आहेत तर मला ना त्यांच्याबरोबर ती बोलते गप्पा मारते तिला त्यांना विचार मला आवडायचं कि कदाचित ते मला नाही करणार पण त्या मुलींना कळेल की हिच्या मनात काय चाललं आणि मग त्या कदाचित तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते तर त्यामुळे मला ते नेहमी आवडायचं की तिची त्यांची फ्रेंडशिप आहे किंवा मी सांगायचं तर इतर म्हणायचं की तू काय बिंदाच सांगते जुल्याबरोबर फिरायला जायचंय म्हटलं तर कुठेतरी माझा फोटो येणार मी बरोबर गेले मग लोकांना सांगण्यापेक्षा मीच सांगते ना आणि माझी ती प्रायोरिटी आहे बरोबर मला हवंय म्हणून मी तिला जन्माला घातलंय त्या मी तिच्यासाठी मला एक दिवस काढायलाच पाहिजे आणि तो आमचा दिवस आहे मग ती म्हणेल ते पण ते नशिबाने ती वाटेल ते अट्ट कधी केलेच नाही किती जे माहिती होत आपण पुण्याला चाललो आहे कोल्हापूरात तेव्हा आपल्याला मिळणार काहीतरी कुठे ठरलं मुंबईच्या बाहेर की मॅगडी मिळणार जसं तू आता म्हणाली सुक्स की तुला आवडतं की तू कल ती कलाकारांशी गप्पा मारते किंवा शी सेट की सेट वर जाऊन ती बनवायची जसं जसं वेळ पुढे जातो आपला मित्रपरिवार सुद्धा बदलत जातो आणि आता ती आली सरप्राईज घेऊन ते म्हणजे शेफ वरुणी नामदार तिच्या बरोबर होते आणि त्यांना माहिती होतं ती है ना ही मैत्री कशी का आहे कारण मी जेव्हा वरुणशी बोलत होते तेव्हा मला कळलं की तुम्ही किती क्लोज हे कधी मैत्री झाली होती म्हणजे हे तिचं स्किल असं मला वाटतं की हे तिचं तिने कम कारण वरुण अदरवेज सुद्धा म्हणजे आमच्यापेक्षा ती वरुणशी जास्त बोलायची आणि तिकडे जायच्या वेळेला सुद्धा त्यांचे त्यांचे काही प्लॅन झालेले होते किंवा कुठला आणि ही एक नंबरची खवई आहे त्यामुळे वे वेगवेगळे कुझिन्स तिला ट्राय करायला आवडतात म्हणजे एकदा ती माझ्याबरोबर माझं अरंगेत्रमचं जे बर, अरंगेत्रम अमेरिकेमध्ये अकरा शोज लागले होते तेव्हा ती मला म्हणाली जरा सगळ्या होस्टकडनं पत्ता घे ना काय काय असतं कुठे कुठे राहणार आहेत ते कारण ती माझ्यावर येणार होती म्हणून सगळ्यांकडनं पत्ते घेतले मी मला कळे ना की काय म्हणलं काय असेल काहीतरी कार्ड बनवते फालतू किती डोक्यात माझ्या नंतर मला कळलं की हिने ते नंबर त्यांच्या ॲड्रेसवरून त्यांच्या आजूबाजूला कुठे मॉल आहे किंवा कुठलं त्यांचं लोकल खाणं आहे हे सगळं शोधून काढलं होतं आणि ते करताना पण मदत घेतली होती इथे काय कुठे जाऊन काय खाऊ कसं खायचं आता ऑस्ट्रेलियामध्ये मी सतत म्हणजे मी काही वेगळं ट्राय करत असले किंवा करायचं असेल था तर मी त्याला विचारते की ही ही एक गोष्ट ट्राय करायची आहे तुला काय वाटतं मी कुठे जाऊन ट्राय करावी तर तसं तसं तो मला सांगतो किंवा जर कुठली गोष्ट असेल जी नाही नॉट वर्थ इट नहीं नहीं। 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 तो तो तर मग तो म्हणतो उगाच नको ते मी तू आलीस की मी तुला करून पर्सनल गोष्टी सुद्धा ती त्याच्याशी म्हणजे आता तू म्हणालीस तसं मग अशी मी येणार आहे त्याला त्याला मुद्दामून मी एक महिना आधीच सांगितलं होतं कारण ते ही काही अपडेट देत नव्हती ती कुठे कधी जाते काय करते ती म्हणाली मी डिसेंबर फ्री ठेवते डिसेंबर फ्री ठेवते ही वॉज माय पर्सन ऑन द इनसाइड मी त्याला सतत जरा विचार आईला तुला कळतंय का तिचं काय का आहे तिचं एक रुटीन शेड्यूल काय आहे तो म्हणतो तू काळजी नको करूस मी तिला सगळं विचारतो आपण फिगर आउट करू मी तुला येईन पिकअप करायला वगैरे कारण ते पण एक होतं ना मी आधी ठरवलं होतं की मी माझ्या फ्रेंडना सांगेन किंवा पण ऐन वेळेस ते पण नाही झालं तेव्हा तो म्हणाला की नको तू काळजी नको करूस मी सुट्टी घेतली आहे त्या दिवशी त्यांनी सुट्टी घेतली ऍक्च्युली त्याच्या रुटीन मधून आणि त्यांनी त्याचा जे शेड्यूल होत ते पुढे केलं सगळं मी त्याला नंतर त्यांनी मला सांगितलं पण तो मला पिकअप करायला आला होता आणि घरी पण फुल तयारी ठेवली होती त्यांनी कॅमेरा सकटी रिएक्शन एवढं <laughs> भारी मला कळलं किती आली घरी <laughs> आमच्या घरी बो काय त्याला सुद्धा माहित होती मला माहित नव्हतं किती मस्त गाईस खूप भारी आणि मला ना हा बॉन्डच खूप भारी वाटला थँक्यू सो मच म्हणजे मी किती तुम्हाला थँक्यू बोलू मला असं झालंय थँक्यू सो मच खूप भारी दोन एपिसोड मस्त पण मला खूप मजा आली गप्पा मारून तू मस्त ऑल द बेस्ट आणि जसं ती म्हणाली ना या गाण्याचा खरंच वापर तू तुझ्या थिअरपी मध्ये ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्या जर्नीसाठी सुख आणि संजय सर थँक्यू सो मच बाय प्रेम आहात तुम्ही बाय बाय ऑल द बेस्ट जुलिया